आपल्या चरणावरील साष्टांग येत तरी दंडवत विश्रांती पावलो सांभाळावं तरी वाढले अंतरी प्रेमसुख समाधी हरीची समसुखे विन समाधी हरीची समसुखे विन साधे वैतवृत्ती हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोणतरी प्रस्तुत. गेल्या 7 वर्षांपासून प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला ही भगवंताची कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी संपन्न होते. याही महिन्याची असणारी भगवंताची कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणा वर्णनाय भक्तकाम कल्पतरू भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेने आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेली आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग माऊली महाकृष्ण भगवान ज्ञानोबरांचा हरिपाठ प्रकरणातील 13व्या क्रमांकाचा अभंग शपथ आहे. या अभंगामधून माऊली श्रीहरीचं विलक्षण असणारं सुख कसं प्राप्त करून घ्यावं त्याचं विलक्षणत्व पूर्णांकडून सांगते. सुखही विलक्षण आहे आणि प्राप्त करून घेण्याची साधना सुद्धा विलक्षण आहे. दोन्ही गोष्टी विलक्षणच आहेत. त्या स्थितीत गेल्याशिवाय या दिव्य असणाऱ्या सुखाचा अनुभवही सर्व लोकांना प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून श्रीहरीशी तदाकार होण्याची दिव्य साधना मौलीवर सांगतात. श्रीहरी परमात्म्याचं नामचिंतन करत असताना, श्रीहरी परमात्म्याचं ध्यान करत असताना, श्रीहरी परमात्म्याची भक्ती करत असताना साधकाला हरीचं चिंतन करत करत समाधी प्राप्त व्हावी असा एक उद्देश आहे. हा एका प्रभाव आहे. आम्ही कोणतीही साधना करायला आपण सुरुवात केली की सर्वात आधी त्याने महाराज फलाचा विचार केला जातो. आपण या साधनेतून काय फल प्राप्त करणार आहोत. जसं सामान्य व्यवहारामधून आपण अनेक गोष्टी पाहतो. एखादा मनुष्य व्यापार करू लागला, नोकरी करू लागला, व्यवसाय करू लागला, तर सगळ्यात आधी या नोकरी व्यवसाय व्यापारातून आपल्याला काय प्राप्त होणार आहे याचा विचार केला जातो आणि मग त्याच्यात पदार्पण केलं जातं. म्हणजे आधी पगार ठरवला जातो आणि मग त्यांनी अशा पद्धतीने त्याच्यात पाऊल उचललं जातं. हे जसं व्यवहारातलं आहे तसं परमार्थात सुद्धा आहे. आपण श्रीहरीची भक्ती करत आहोत, आपण त्यांनी भजन करतो आहोत, आपण त्याचं नामस्मरण करतो आहोत. पण या भक्तीच्या माध्यमातून, नामस्मरणाच्या माध्यमातून आपल्याला मिळवायचंय काय हे आधी ठरवलं पाहिजे. हे न ठरवता जर आपण त्याची भक्ती करत राहिलो तर आपल्याला समजणारच नाही आपण काय करतो. आमचे भाऊ म्हणायचे, भाऊ म्हणजे वैकुंठवासी पंढरीनाथ महाराज देवकर, ते म्हणायचे कहा वेळ तो कहा नाही की आला तो कुठ नाही कुठे गेला होता कुठं नाही काय आणलं म्हणजे काहीच नाही मग गेला कशा लावतात. जन्मभर गळ्यात माळ घातली, जन्मभर कपाळाला गंध लावला, जन्मभर त्यांनी काळ कुठत बसला आणि मिळालं काहीच नाही. महत्वाची गोष्ट आहे पण काय मिळवायचं हे आम्ही ठरवावं मग त्याच्यात पदार्पण करावं. म्हणजे भक्तीच्या माध्यमातून, श्रीहरीच्या भजनाच्या माध्यमातून आपल्याला मिळवायचंय काय असं जर त्यांनी कोणी म्हणत असेल आणि त्याला जर ते माहीत नसेल तर माऊली ज्ञानोबरा त्याला स्पष्ट शब्दात वर्णन करून सांगतात. श्रीहरीच्या चिंतनातून श्रीहरीच्या स्वरूपाची समाधी प्राप्त करून घ्यायची आहे. म्हणजे त्या श्रीहरी परमात्म्याची एकरूपता त्यांनी साधून आणि समाधी स्थिती प्राप्त करून घेणं हे त्यांनी परमार्थाचं ध्येय आहे, भक्तीतलं असणारं ध्येय आहे. म्हणून आपण हरीची भक्ती करत आहोत, आपण सगळेजण हरिभक्ती परायण आहोत. मग आपण हरिभक्ती परायण का आहोत याचा जर विचार पाहायचा असेल तर श्रीहरीची समाधी प्राप्त करून घेण्याकरिता आपण हरिभक्ती परायण आहोत. सरळ सरळ गोष्ट आहे. मग कशी प्राप्त होईल हरीची समाधी असं जर कोणी म्हणेल तर त्याचं सरळ उत्तर माऊली सांगतात. समाधी हरीची समसुख प्राप्त करून घेतल्याशिवाय हरीची समाधी सुद्धा प्राप्त होणार नाही. तात्पर्य असं आहे की ज्याला आपण हरी म्हणतो आणि त्या हरीचं मूळ स्वरूप जर पाहायचं ठरलं तर त्या मूळ स्वरूपाचं नाव आहे सुख. हरी आणि सुख एकच वस्तू आहे. त्या सुखालाच हरी असं नाव प्राप्त झालेलं आहे. म्हणजे तो श्री हरी सुखरूप आहे. तो जसा सुखरूप आहे तसं जर आपण सुखरूप झालो तर आपल्याला त्या श्रीहरीची समाधी प्राप्त होईल. समसुखे वेन त्याच्या समान सुख आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय आपण त्याची समाधी प्राप्त करून घेऊ शकत नाही. पण समाधी हरीची समसुखे विस्तारामध्ये आपण हा प्रसंग पुढे पाहणार आहोत की हरीचं सुख कसं आहे, आपण सुखरूप कसे होणार आहोत या सगळ्या गोष्टी विचारात घेण्यासारख्याच आहे, लक्षात घेण्यासारख्याच आहे.
म्हणून त्यांनी त्याच्यासारखं सुख जोपर्यंत आपल्याला प्राप्त होत नाही, तेवढे सुखरूप आपण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हरीची समाधी आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणून आपल्या बुद्धीनं अखंड भगवंताचं चिंतन करत राहावं आणि हे चिंतन करत करत हरिरूप त्यांनी व्हावं हेच अतिशय महत्वाचं आहे. म्हणून त्यांनी बुद्धीचे वैभव आणले नाही तुझे एका केशवराजे सकळ सिद्धी. म्हणून त्यांनी बुद्धीचं वैभव दुसरं कोणतंच नाही, एका श्री हरीच्या चरणाजवळ बुद्धी त्यांनी ठेवणं हेच बुद्धीचं सगळ्यात मोठं वैभव आहे. या व्यतिरिक्त त्यांनी जीवानं जीवनभर रिद्धी सिद्धी आदी करून जर त्यांनी प्राप्त करून त्याच्यात वावरायचं ठरवलं तर श्री हरीची समाधी प्राप्त करून घेतल्या वाचून किंवा श्री हरीची प्राप्ती आपल्या सर्वांना झाल्या वाचून रिद्धी सिद्धी सर्व बोल आहे. रिद्धी सिद्धी निधी अवधीच उपाधी त्या परमानंदी मन आहे. त्या परमानंद स्वरूपाच्या ठिकाणी जोपर्यंत आपण मन लागलेलं नाही तोपर्यंत या भौतिक विश्वामध्ये असणाऱ्या रिद्धी सिद्धी जरी आपण प्राप्त करून घेतल्या आणि आपलं वैभव जरी आपण भोगू लागलो तरी आपण त्यांनी पूर्णत्वाला प्राप्त झालेलं नाही हे पक्क लक्षात घेण्यासारखं आहे. मग महाराज तुम्ही श्री हरीची समाधी वर्णन करून सांगता आहात, तुम्ही बुद्धीचं वैभव वर्णन करून सांगता आहात, त्याच्या त्यांनी प्राप्तीशिवाय अन्य सगळ्या गोष्टी बोल आहेत असं तुम्ही वर्णन करून सांगता आहात. मग त्या श्रीहरीची समाधी तुम्हाला प्राप्त झाली का? तुम्हाला त्यांनी तुमची बुद्धी त्या श्रीहरीच्या चरणाजवळ स्थिर झाली का? आणि त्यापेक्षा त्यांनी तुम्हाला समसुख प्राप्त होऊन त्यांनी या सर्वांच्या पलीकडे जाऊन त्यांनी तुम्ही त्या आनंदाला अशा पद्धतीने प्राप्त करून घेतलं का हे जरी आम्हाला सांगा. मग महाराज सांगतात ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हे मी फक्त सांगतोय असं नाही, मला ते समसुख प्राप्त झालंय त्याच्या समाधीपर्यंत मी त्यांनी जाऊ शकलो त्याचा मला अनुभव आहे. माझी बुद्धी भगवंताच्या ठिकाणी स्थिर झालेली आहे, दुसरं बुद्धीला त्यांनी कोणत्याही प्रकारचा अवलंबन राहिलेलं नाही, फक्त श्रीहरीच माझ्या त्यांनी बुद्धीचा विषय आहे, श्रीहरीच्या चरणाजवळ राहणं हाच बुद्धीनं निश्चय केलेला आहे अशी अवस्था मला प्राप्त झालेली आहे. आणि या श्रीहरीच्या प्राप्ती वाचून रिद्धी सिद्धी सगळ्यात खोल आहे, तो परमानंदच खऱ्या अर्थानं उपभोगण्यासारखा आहे हे मला कळालेलं आहे आणि मी त्याच्या ठिकाणी स्थिर झालेलो आहे. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान आहे म्हणून तर मला ते रम्य समाधान प्राप्त झालंय. हेच चिंतन मी अखंड अशा पद्धतीने करतो आहे. हे करण्याकरिता काय साधना करतो आहे तर मी हरिहरी म्हणतो आहे आणि या हरिहरी म्हणण्याला मला हे सुख प्राप्त झालं म्हणून तुम्हालाही सांगतोय हे हरिमुखे दिव्यत्व प्राप्त होईल, तुमची बुद्धी भगवंताच्या ठिकाणी स्थिर होईल, त्यानंतर रिद्धी सिद्धीला तुमच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचं महत्व राहणार नाही, दिव्य समाधान जीवनामध्ये प्राप्त होईल आणि रम्य अशा स्थितीमध्ये तुम्ही सुद्धा विचरण करू शकाल अशी त्यांची स्थिती सर्वांना हरिहरी म्हटल्यानं प्राप्त होते. म्हणून तुम्ही हरिहरी सर्वजण म्हणा असं सांगण्याचं मौलिक ज्ञानोबरांचं तात्पर्य आहे असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा समाधी हरीची समसुखे दीन न साधेल दान वैत बुद्धी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना पूर्ण करी. प्रत्येक म्हणण्याला आपल्या बालाजी मंदिरामध्ये आणि हा भगवंताच्या कीर्तनाचा उत्सव त्यांनी संपन्न होत असतो. हा उत्सव संपन्न होण्याकरिता कारणीभूत त्याच्यासमोर लिहिलेला आहे श्रमिक बालाजी महिला भजन मंडळ व ट्रस्टच्या वतीनं हा कार्यक्रम पौर्णिमेचा नियम अशा पद्धतीने चालतो. इथे स्थानिक महाराज मंडळी आहेत, लक्ष्मीकांत महाराज आहेत, त्यांनी मिलिंद महाराज आहेत, कुठला मामा आहेत, काटाबत्ती मामा आहेत, या सर्व लोकांच्या माध्यमातून आणि हा अशा पद्धतीनं सोहळा सर्व लोकांना अशा पद्धतीनं प्राप्त होतो. तर अमृतांबोल लिहिला आणि चांगदेव 65 त्यांनी 65 ओव्यांची लिहून चांगदेव महाराजांना पत्र पाठवले. असे तीन ग्रंथ विशिष्ट आहेत. हे तीनही ग्रंथ मौलिक ज्ञानोबरांनी तीन कारणांकरता प्रगट केले. मौलिक ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी साधकांसाठी सांगितले, साधकांसाठी, म्हणून साधकांचा मायबाप असं मौलिक ज्ञानोबरांनी म्हटलं जातं. जे साधना करणारे आहेत त्या साधना करणाऱ्या लोकांना साधनेचं मार्गदर्शन व्हावं
भगवंतापर्यंत त्याने जाता यावं, साध्य त्यांना प्राप्त व्हावं म्हणून त्याने ज्ञानेश्वरी, जिला भावार्थ दीपिका म्हणतात. वास्तविक ज्ञानेश्वरी म्हणजे श्रीमद भगवद्गीताच. या श्रीमद भगवद्गीतेवरती मौलिक ज्ञानोदयाने भाष्य लिहिलं, म्हणजे भगवद्गीतेतला मूळ असणारा भाव सर्व लोकांच्या समोर प्रगट करण्याकरिता आणि ज्ञानोदयाने अभ्यास केला आणि भावार्थ दीपिका प्रगट केली. ज्ञानेश्वरीचं खरं नाव काय आहे? भावार्थ दीपिका. पण ही भावार्थ दीपिका साधकांकरता प्रगट झाली नेवासा क्षेत्रामध्ये, आणि तिथून अलंकापुराच्या दिशेने प्रवास सुरू झाला. आणि रस्त्याने चालताना निवृत्तीनाथ दादांनी त्यांनी विचारलं, ज्ञाना सगळ्या जगाला उद्धाराची साधना दिलीच गोष्ट खरी आहे की नाही, पण तुझ्या स्वतःचा अनुभव सांगितला नाही श्री, तो अनुभव मला ऐकायचा. मग त्यांनी ज्ञानोबांच्या मनातच राहिलं, माझ्या गुरुजीने मला अनुभव विचारलाय, मग अनुभव सांगितला पाहिजे. धर्मधर्म संयोगाने नेवासा क्षेत्रातून ही सगळी मंडळी आणि ब्राह्मणी गावापर्यंत आली. हा सोनई ब्राह्मण, त्या ब्राह्मणी गावाजवळ आल्यानंतर तिथून निवृत्तीनाथ महाराजांना प्रवरा संगमावर स्नान करण्याला जाण्याची इच्छा झाली. पण निवृत्तीनाथ दादा त्यांनी स्नान करण्याच्या उद्देशाने गेले आणि स्नान करून परत यायला त्यांना 10 दिवसाचा कालावधी दिला. आणि या 10 दिवसामध्ये आता आपण बसून काय करायचंय म्हणून मौलिक ज्ञानोबांनी ब्राह्मणी गावामध्ये महादेवाच्या मंदिरात बसून आणि स्वतःचा अनुभव त्यांनी प्रगट करण्याकरिता 10 प्रकरणं लिहिली. आणि त्या 10 प्रकरणांचं नाव पडलं अमृतानुभव. हा या अमृतानुभव जो त्यांनी अमर असणारा अनुभव आहे. नमृत इति अमृत, जो कधी मरत नाही त्याला म्हणायचं अमर, अमृत असणारा अनुभव, दिव्य असणारा अनुभव मौलिक ज्ञानोबांनी प्रगट केला. 10 प्रकरणं त्याच्यामध्ये आहेत, 10 अध्याय आहेत. आणि त्या 10 अध्यायामधून त्यांनी अशा पद्धतीनं दिव्य ज्ञान मौलिक ज्ञानोबांनी जीवनमुक्तांकरता सांगितलं. कारण अनुभव सांगायचा कोणासमोर? तो त्यांनी सांगायचा आहे सिद्ध पुरुषांच्या समोर. या अभंगामध्ये समाधी शब्द आहेत, या अभंगामध्ये समसुख शब्द आहेत, या अभंगामध्ये त्यांनी दिव्य आनंद असा शब्द त्यांनी आलेला आहे, म्हणजे दिव्य समाधान असा शब्द आलेला आहे. समाधान, आनंद, सुख, समाधी या सगळ्या गोष्टी सांगायच्यात कोणाला आणि कोणाला त्या पचतील याचा जर आपण विचार केला तर ज्याच्या जीवनामध्ये समाधीचा अनुभव आहे तो समाधी शब्दाचं विश्लेषण करून सांगितल्यानंतर ते ग्रहण करू शकतो. ज्याला समाधीचा अनुभवच नाही त्याला समाधीशी काय घेणं देणं आहे? त्याच्या जीवनात कधी समाधी प्राप्त झाली नाही, त्यांना समाधी प्राप्त करून घेण्याचा कधी प्रयत्न केला नाही. आणि त्याच्या समोर जर मी समाधीचं वैभव सांगायला लागलो तर मग मात्र ते त्याला सहजासहजी कळेल असं मात्र नाही. पण त्याला सांगायचं नाही का हो, सोप्या शब्दांमध्ये त्याला रुचेल पचेल झेपेल अशा पद्धतीनं त्याला ते सांगायचं. पण त्याच पद्धतीने आपण ते आता पाहणार आहोत. पण अनुभव विचारला निवृत्तीनाथाने आणि त्यांच्या समोर त्यांनी काही सांगून कसं चालले, ते सिद्ध पुरुष आहेत, जीवनमुक्त आहेत, नित्यमुक्त आहेत, ते प्रत्यक्ष भगवान शंकर आहेत आणि त्यांच्या समोर मला अनुभव सांगायचा आहे, मग काय सांगितलं पाहिजे? म्हणून त्यांनी त्यांना अशा पद्धतीने समर्पक वाटेल आणि अशा पद्धतीचं दिव्य हा अंतकरणात आलेला अनुभव त्यांच्या शब्दात व्यक्त करायचा. पण अमृतानुभव हा जो ग्रंथ आहे हा सिद्धांतवाद आहे आणि सिद्ध पुरुषांकरताच आहे, तो सामान्यांना कळत नाही. जो त्या वृत्तीत गेला ना त्याला कसा कळेल? म्हणून अमृतानुभव सिद्धांत चांगले 65 मौलिक ज्ञानोबांनी लिहिले. 65 ओव्याचं पत्र लिहिले. ते पत्र लिहिण्याचं कारण त्यांनी मला मुक्ता वाईट असं आहे. ते पत्र त्यांनी आलं, ते कोरच पत्र होतं, चांगले महाराजांकडून आलेलं. मग भिंतीवर सगळे बसले होते, निवृत्तीदादांनी पाहिलं, पाहिल्यानंतर कोरच आहे, काही त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं नाही. ठीक आहे, ज्ञानोबांच्या हातात दिलं, सोपान काकाच्या हातात दिलं, मुक्ताईच्या हातात दिलं, मुक्ताई म्हणजे दादा. अरे हा 1400 वर्ष दरम्यान पण कोराच राहिलं गेले, हे मुक्ताईचे शब्द आहेत. चांगले महाराज 1400 वर्ष तर एकूण कोरेच राहिले. मग असं सांगितलं की हे बघ मुक्ते, निवृत्तीनाथ दादा म्हणजे मुक्ते, अगं हे कोर पत्र चांगलं, ज्याच्यावर हिचवड केलेली असते त्याच्यावर परत काही लिहिता येत नाही. एखादा कागद जर कोरा असेल तर त्याच्यावर नव्यानं काहीतरी लिहिता येतं, त्याच्यावर आधीच लिहून खरा कोरा झालेला आहे त्याच्यावर काय लिहिणार आला. म्हणून त्यांनी कोरा हे चांगलं, त्याच्यावर काही लिहिलं तरी. म्हणून ज्ञानोबांना सांगितलं, ज्ञाना या कोऱ्या पत्रावरती त्यांनी तू आता तुझ्या शब्दांमध्ये त्यांनी चांगले महाराजांना काहीतरी लिहून पाठव. म्हणून 65 ओव्यांचं लिखाण झालं, ती चांगली 65 आहे आणि ती योगी पुरुषांना केलेला उपदेश आहे. म्हणजे मौलिक ज्ञानोबांनी त्यांनी अशा पद्धतीने ज्ञानेश्वरी, अमृत अनुभव आणि चांगदेव 65 या दिव्य ग्रंथांना प्रगट केले. पण हे तिन्ही ग्रंथ प्रगट झाल्यानंतर ज्ञानोबांच्या गोष्ट लक्षात आली की साधना करणारा मनुष्य त्यांनी निर्मळ होऊनच साधनेला लागतो. बरोबर आहे की नाही? एखाद्या गोष्टी पदार्पण करायचंय, भगवंतापर्यंत जायचंय, साधना जीवनामध्ये करायची आहे, मग साधना कोणी पण करत नाही. जो विवेकी आहे तो साधनेवर आत होतो. ज्याला विवेक झालेला, विवेक शब्दाचा काय होतो? शास्त्र म्हणतं सत्संगतीने आत्मा अविनाशी व क्रियारहित असून तद्व्यतिरिक्त सर्व चंचल व विनाशी आहे या निश्चयातच विवेक असे म्हणतात. म्हणजे संतांच्या संगतीत जावं,
तिथे जाऊन त्यांनी आत्मा चैतन्य स्वरूप आहे, तो अविनाशी आहे, तो अमर आहे, आदर आहे असं त्यांनी जाणावं, आणि आत्म्या व्यतिरिक्त बाकीचं सर्व चंचल आहे आणि विनाशी आहे असं त्याला कळावं, आणि हे जाणून त्यांनी जो मार्गस्थ झालेला आहे तो खरा विवेक आहे. म्हणजे याला सारासार विचार म्हणायचा, सार काय ना असार काय त्याला कळालंय. आसार गोष्टीला टाकून त्यांनी मला तो सार ग्रहण करण्याकरिता निघाला, पण सार असणारी गोष्ट साध्य आहे आणि त्या साध्यापर्यंत जाण्याकरिता जी करावी लागते त्याचं नाव साधना आहे. म्हणून साधना करणारा जो मनुष्य आहे साध्याच्या दिशेने निघालेला आहे, पण तो त्यांनी महाराज विचार करूनच निघालेला आहे. म्हणजे साधना मूळचा विचारीच आहे, अविचारी नाही, विचारीच आहे. म्हणून त्यांनी तो साधकच आहे. दुसरा त्यांनी जीवनमुक्त आहे, त्याला अमृतानुभव त्यांनी सांगितला. तिसरा योगी पुरुष आहे, त्याला त्यांनी चांगली उपासष्टी सांगितली. पण समाजामध्ये सगळेच योगी नाही, सगळेच जीवनमुक्त नाही आणि सगळेच साधक नाही. पण सगळ्यांना उपरत जाण्याचा अधिकार आहे की नाही, सगळे धर्म धरून गेले पाहिजे की नाही, ही दळमळ माऊलींच्या अंतकरणात आहे. म्हणून तर त्यांना माऊली म्हणतात. कोणा पुरुषाला माऊली म्हटलं तर पाहिलं का, पुरुषाला कोणी आई म्हणतं का, पुरुषाला बाप म्हणतात फार तर फार, त्याला आई कशी म्हणतील. पण सगळ्या विश्वाच्या उद्धाराची दळमळ त्यांच्या अंतकरणात आहे आणि ती दळमळ ही आईच्याच ठिकाणी असू शकते. माझं त्यांनी मूल अतिशय आनंदात असावं, सुखी असावं, समाधानी असावं, ही दळमळ तिच्या अंतकरणात आहे, तिला आई म्हणतात. म्हणून विश्व माऊली ज्यांना म्हटलं गेलं ते माऊली महाविष्णू भगवान ज्ञानोबर आहे. सगळ्या जगाचं कल्याण व्हावं हा भाव अंतकरणात आहे. म्हणून साधकांकरता सांगितली गोष्ट खरी, अमृतानुभव सिद्धांतकरता सांगितला, चांगदेव पासष्टी योग्यांकरता सांगितली, पण पुन्हा पण शिल्लक राहिलाच की नाही. हा पण कशाकरिता, अरे त्यांच्यापेक्षाही तळागाळात असणारा समाज ज्याला काहीच समजत नाही, ज्याला विवेकही समजत नाही, साधना समजत नाही, ज्याला परमार्थातलं काहीच कळत नाही, मग त्याला उतरून जायचं नाही का, गेलं पाहिजे. मग अशा त्यांनी सामान्य असणाऱ्या जीवाच्या उदाहरणाकरिता काय साधन दिलं पाहिजे, मग शोध करून त्यांनी महाराज साधन सांगितलं. निळोबरायांनी त्यांनी निर्णय दिला. ते म्हणतात, संत एकांती वैसले, सर्व सिद्धांत शोधिले किंवा निवडले, सगळे संत एकत्र आले, त्यांनी सिद्धांत निवडून काढला आणि सिद्धांतातून कळालं की हरीचं नामच त्यांनी जीवाचा उद्धार करू शकतो. म्हणून श्री हरीच्या नामाचा महिमा जगापर्यंत पोहोचवावा. सामान्य जीवाने हरी हरी सदैव म्हणत राहावं आणि हरी हरी म्हणून त्यांनी मला भगवंतापर्यंत सरजावं, कारण हे कलियुग आहे. आणि या कलियुगामध्ये त्यांनी हरीच्या भजनानंच जीव त्यांनी भगवंतापर्यंत जाऊ शकतो, तो ज्ञानी होऊ शकतो, जीवनमुक्त होऊ शकतो, त्याला त्यांनी सगळ्या प्रकारचा योग साधू शकतो. हे कशाने घडेल या कलियुगात, तर फक्त भगवंताच्या नामाने घडेल. मग नामानं ते घडत जर असेल तर नामाचाच महिमा सांगितला पाहिजे असा विचार करून माऊली ज्ञानोबरांनी नाम महिमा सांगण्याकरिता आणि हरिपाठ नावाचा छोटासा ग्रंथ त्यांनी अशा पद्धतीने तयार केला. आणि या हरिपाठाच्या माध्यमातून सगळ्या जगाला त्यांनी अशा पद्धतीने परमार्थ मार्गावर आवडू केला. मग तोच हरिपाठ आपण या ठिकाणी पाहतो आहोत. सर्वसामान्य लोक हरिपाठ म्हणतात, हे सारखं म्हणून 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 त्या हरिपाठातले शब्द अंतकरणामध्ये उतरतात आणि उतरल्यानंतर त्यांनी मनात आत्मबोध प्राप्त होतो आणि त्या आत्मबोधानं जीव त्यांनी हरिरूप अशा पद्धतीने होऊन जातो. पण हरिरूप होण्याकरिताच त्यांनी हरीचं नामचिंतन करायचंय. पण हरिपाठ हा नित्य नेमानं करावा. पण हरी आणि पाठ दोन शब्द आहेत. हरी म्हणजे श्री हरी, हा जो बालाजी आहे की नाही भगवान, हा त्यांनी श्री हरीच आहे. आणि या श्री हरीच्या नामाचा पाठ करणं म्हणजे त्यांनी हरी आणि पाठ दोन शब्द एकत्र झाले. हरिपाठ, हरी 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 अशा नामाचा पाठ सदैव करत राहणे याचं नाव आहे हरिपाठ. हरिपाठ करणं याचा अर्थ लोकांनी एवढाच केला, 27 अभंग रोज नित्यने म्हणायचं म्हणजे काय झालं, हरिपाठ झाला. लोकांचा गैरसमज आहे काय, तुम्ही सर ऐकतात ना, तुम्ही सर्व महत्वाचा मुद्दा सांगते. अहो सगळे लोक हरिपाठ करायचं म्हणतात, झालं का हरिपाठ, हो म्हणे झाला हरिपाठ. दिवसातून एकदा 27 अभंग म्हणून झाले म्हणजे त्याचा हरिपाठ झाला, मग त्याने बाकीच्या वेळात हरी हरी नाही म्हणत तरी चालेल असं काही आहे का. सांगण्याचं तात्पर्य असं तरी आहे का, नाही. सांगण्याचं तात्पर्य आहे तुम्ही अखंड हरी हरी म्हणा, हरी बोला देता, हरी बोला घेता, सर्व कार्य करीता हरी बोला, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, हे सगळंची सगळं त्यांनी करता हरी तुम्ही म्हणू शकता. म्हणून हरी 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 म्हणणं तात्पर्य आहे हे त्यांनी खाता पिता उठता बसता त्यांनी हरी हरी म्हणतात. आमच्या आजोबा मला आठवतात की जे त्यांनी वृद्ध झाले होते पण बसा लागले की हरी 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 उभं राहिलं की हरी 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 म्हणून आम्ही त्यांची थट्टा करायचो. ते आम्ही कुठून आलो आणि ते आमच्या समोर असले उठून उभं राहायचं असलं की हरी हरी करायचे. आम्ही पण त्यांच्या समोर हरी 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 करू पळून पळून जायचो. आम्हाला त्यांची गमत वाटायची. ते हरी हरी म्हणतात पण त्याला हरी नामाचं महत्व कळालं, हरिपाठाचं महात्म्य त्यांना कळालं होतं. पण हरिपाठ महिमा सुद्धा अतिशय श्रेष्ठ आहे. हरिपाठ कीर्ती मुखे तरी गाय पवित्र चिंतो येते हरिच्या पाठात.
महाराजांचा महिमा सुद्धा जगी महाराज मोठा विलक्षण आहे म्हणून हरि हरि असा पाठ केला पाहिजे. काय बोललं त्या प्रबल असणाऱ्या पुण्यानं तुमचं अंतकरण निर्मळ होईल आणि शुद्ध होईल.
श्री हरीची प्राप्ती कोणाला होते आणि कधी होते? जेव्हा अंतकरण निर्मळ होत आणि अंतकरण स्थिर होत तेव्हा त्याने श्री हरीची प्राप्ती होऊ शकते. जर आपलं अंतकरण निर्मळच झालेलं नसेल, त्याच्यामध्ये जर विकार असतील, त्याच्यात काम क्रोध लोभ जर आपण भरून ठेवलेले असतील, तर हरी आपल्या चित्तात येणार नाही. पण तुका म्हणे चित्त करणारे निर्मळ अखंड हरी हरी नामाचा पाठ करतोय त्याचं चित्त निर्मळ होईल आणि त्याचं त्याने अशा पद्धतीने चित्त स्थिर होईल. ते निर्मळ झालेलं स्थिर झालेलं चित्त सर्वज्ञ असणाऱ्या श्री हरीला कळेल, ईश्वराला कळेल. तो सर्वज्ञ सर्वज्ञ जगात दिघ्यात ऐकतात ना, सर्वज्ञ सर्वज्ञ शब्दाचा अर्थ सांगतो. सर्वज्ञ म्हणजे काय? ज्याला कालचं कळतं, आजचं कळतं, उद्याचंही कळतं. म्हणून त्याने जो त्रिकालज्ञ आहे त्याला सर्वज्ञ असं त्यांनी म्हणावं. आणि या जगामध्ये सर्वज्ञ तीन लोक आहेत. एक तर परमात्मा सर्वज्ञ आहे, नंबर दोन संत सर्वज्ञ आहेत, आणि नंबर तीन वेद सर्वज्ञ. तिघांना सगळंच कळतो ना. मग आपलं अंतकरण स्थिर झालेलं आहे, आपलं अंतकरण निर्मळ झालेलं आहे, हे जो सर्वज्ञ आहे त्याला कळेल की नाही? कळतं. मग ईश्वराला हे कळतं. तो ईश्वर त्याने महाराज गुरु रूपाने प्रगट होतो, उपदेश देण्याकरता. कारण स्थिर झालेलं चित्त, निर्मळ झालेलं चित्त हे ज्ञानाचं अधिकारी होतं. मग हरिस्वरूपाचा बोध जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर अशी सामग्री लागते. आणि ती सामग्री झाली रे झाली की भगवान कृपा करतो. हे कोणी सांगतो? माऊली ज्ञानोबांची. ते म्हणतात हे ऐसे कर्मसाम्य दशा होय जेथ विदेशा तै सद्गुरु अपैसा भेटेचे. की कर्मसाम्य दशा, अशी कर्मसाम्य दशा जेव्हा होईल आणि तेव्हा त्यांनी महाराज श्रीगुरु आपोआप चालत येतील. पण आपलं अंतकरण निर्मळ आणि स्थिर झालेलं आहे भगवान. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. गुरु केल्यानं होतो असं लोकांना वाटत, तुम्ही ऐकतात ना? म्हणतच म्हणत असाल गुरु केल्यानं होतो असं जर तुम्ही म्हणत असाल तर ते साफ खोटं आहे, चुकीचं आहे. तुम्ही जर त्यांनी गुरु पाहून त्याचे कपडे पाहून त्याची दाढी पाहून त्याचं त्यांनी सगळा डामाटोर पाहून याला गुरु समजून जर त्याच्याजवळ जाल आणि त्याच्याकडून काहीतरी तुम्ही त्याने एखादा मंत्र प्राप्त करून घ्याल आणि त्याला जर गुरु म्हणत असाल तर तुम्ही त्याने त्या परमतत्वापर्यंत अशी जाऊ शकत नाही. गुरु हा त्यांनी महाराज आपण शोधायला जाण्याची आवश्यकता नाही. उद्धार करण्याकरिता लागणारे जे गुरु आहेत ते स्वतः आपल्याला शोधत येत असतात असं आहे. म्हणून गुरु स्वतःच येतात आपल्याला. प्रमाण त्यांनी सांगितले की नाही आता ते म्हणतात माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु. त्यांनी स्वतःचं वर्णन करून सांगितलं तुकोबाला. ते म्हणतात सत्य गुरु राय कृपा मध केले परिणामी घडले सेवा काही सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाणा ठेवला कर. सापडविले त्यांनी मला सापडविले. रस्त्यात त्यांनी गंगा स्नाना जात असताना त्यांनी मला सापडविलं आणि मग मला उपदेश केला लावून हात कुरवायला माझा सांगितली चिंता न करा. त्यांनी मला ते दिलं म्हणजे मी त्यांनी एक चांगला साधक होऊन माझ्या जागेवर बसलो. मी हरीचं नामचिंतन करत राहिलो. माझी त्यांनी अंतकरणाची स्थिती ज्ञानाच्या प्राप्तीला योग्य झाली आणि अशा वेळेला भगवंताला ते कळालं आणि तो भगवान गुरु रूपाने प्राप्त झाला. प्राप्त झाल्यानंतर त्या श्री गुरुनं मला त्यांनी तत्वोपदेश प्राप्त करून दिला.
त्याच्या उपदेशाने त्याने मी तदाकार झाला. त्यांनी बोध प्राप्त करून दिलं. वेदामध्ये त्याने बोध सांगितलं. काय आहे वेदामध्ये? महावाक्य सांगितलं. चार महावाक्य आहेत वेदामध्ये. पहिलं महावाक्य तत्त्वमसि, त्याचा अर्थ सांगतो ते ब्रह्म तू आहेस. दुसरं महावाक्य आहे अहम ब्रह्मास्मि. श्री गुरुने सांगितलं ते ब्रह्म तू आहेस. मग आपल्याला काय कळायला पाहिजे? मी ब्रह्म आहे. मग अहम ब्रह्मास्मि दुसरं महावाक्य. पण अहम म्हणजे नेमकं कोण हे तर कळायला पाहिजे की नाही? मग ज्याला ज्ञान होतं ते ब्रह्म आहे. म्हणजे प्रज्ञानम ब्रह्म, ज्याच्यामुळे ज्ञान होतं ते ब्रह्म. अहो पण ज्ञान कोणामुळे होतं? कोण म्हणजे आत्म्यामुळे होतं. मग अयमात्मा ब्रह्म, हा आत्माच ब्रह्म आहे. आपण सर्वजण आत्मा आहोत आणि आत्माच ब्रह्मरूप आहे, आत्माच परमात्मा स्वरूप आहे हे त्यांनी ज्ञान होणं, याला अभेद ज्ञान म्हणतात. ब्रह्म शब्दाचा अर्थ होतो हरि आणि आत्मा एकच आहे. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून हा जो आत्मा आहे ना, हा सच्चिदानंद स्वरूप आहे, हाच परमात्मा स्वरूप आहे. म्हणून त्यांनी सगळ्या जगाच्या समोर तुकोबारांनी वर्णन करून सांगितलं, अमर आहा अमर आहा खरे की पहा कुठे न म्हणाले माझा आईसा मग भरवसा करेल. किंवा त्यापेक्षा महत्वाचा विचार सांगितला, देवची बरे देवची बरे होगा म्हणे खरे तुम्ही तुम्ही देव आहात. तुम्ही देव शोधण्याकरिता स्वतंत्र फिरायची आवश्यकता नाही. आणि ही गुरुकृपा होण्याकरिता आपल्या अंतकरणाची स्थिती निर्माण व्हावी लागेल. आणि ती स्थिती निर्माण होण्याकरिता हरी हरी त्याने म्हणावं लागेल. हरी हरी म्हटले अंतकरण निर्मळ स्थिर होईल. आता पेरण्यांचा कार्यक्रम सुरू आहे की नाही? लोक पेरण्या कधी करतात? उन्हाळ्याच्या दिवसात ढेकळात लोक पेरतात का? नाही पेरत. मग पाऊस पडाला, बरं पाऊस पडला लगेच पेरायला गेले असं होतं. चिखलात पेरतात का? नाही. म्हणजे ढेकळातही पेरत नाही आणि चिखलातही पेरत नाही. मग काय व्हावं लागते? वापसा व्हावा लागतो. मग वापसा झाल्यावरच पेरलं पाहिजे. हरी 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 जर सामान्य मनुष्य म्हणू लागला तर त्याच्या हरी हरी म्हणण्याने तो ज्ञानाचा अधिकारी होईल, म्हणजे त्याचा वापसा होईल. आणि वापसा झाल्यानंतर पेरणारा आपोआपच ट्रॅक्टर घेऊन येईल. आता बैल घेऊन येईल म्हणायचं काही काम राहिलं नाही. तो आपोआपच ट्रॅक्टर घेऊन येईल आणि तो त्याने आता त्याच्यामध्ये बी पेरून टाकेल. महत्वाची गोष्ट आहे की नाही? वापसा झाल्यानंतर पेरलं जातं. तसं आपल्या अंतकरणाची स्थिती निर्माण होणं, अंतकरण शुद्ध होणं, निर्मळ होणं आणि स्थिर होणं याचं नाव आहे वापसा. आणि असा वापसा झाला की तो त्याने पेरणारा श्री गुरु येईल आणि तो त्याने बी पेरून जाईल. आणि काय बी आहे? ते म्हणजे हरीचं नाव. बस हरी 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 असं म्हणायला सांगेल. आणि त्यानं त्या हरी हरी त्याने सांगितलं की त्या हरीतूनच आठवायचं बहुत अंतकरणात होते. म्हणजे हरीनं सुरुवात होती ना, हरीनं शेवट होतो. महाराजाला बीज आणि फळ हरीचे नाम, बीज आहे हरीचं नाम आहे, फळ आहे हरीचं नाम आहे. महत्वाची गोष्ट. मग तो तत्व उपदेश करेल आणि तो सांगेल. तो काय सांगेल आल्यानंतर? तो म्हणेल आपल्याला एक हरी आत्मा, आत्मा आणि हरी एकच आहे. तू ज्याला जीव म्हणतो आहेस तो जीव शिव आहे. म्हणून जीवाला शिवस्वरूपतेचं ज्ञान प्राप्त होईल. आणि ज्या दिवशी जीवाला शिवस्वरूपतेचं ज्ञान प्राप्त होईल, मी शिव आहे असं ज्या दिवशी त्याला कळेल, त्या दिवशी त्याच्या अंतकरणातून सगळ्या प्रकारचा उद्वेग निघून जाईल. त्याला ज्ञान होईल ना माझ्या स्वरूपाचं.
हे जे ज्ञान तुम्ही ऐकतात ना सर्व जण, थोडी कठीण प्रक्रिया सांगतो, चल अवघड असली तरी पण ऐकून ठेवा, महत्वाचे आहे म्हणून सांगतो. जीवस्वरूपाला ज्ञान प्राप्त होत, पण जीव म्हणजे काय? तीन गोष्टीने म्हणून जीव म्हणतो. एक आहे त्यांनी बुद्धी, दुसरा आहे बुद्धीचा अधिष्ठान चैतन्य, आणि तिसरा आहे चैतन्याचा बुद्धीत पडलेला आभास. तुम्ही पाठ ऐकता का सगळे? कुठेतरी पाठ ऐकता तुम्ही जातात, म्हणून तुम्ही उत्तर द्या बरोबर. म्हणजे बुद्धी, हा बुद्धीचा अधिष्ठान चैतन्य, आणि त्या चैतन्याचा त्यांनी बुद्धीमध्ये पडलेला आभास, या तीन गोष्टीने म्हणून काय म्हणतात? जीव म्हणतात बरोबर. मग आता याचा प्रश्न असा उभा राहतो, जीवाला ज्ञान होतं म्हणजे नेमकं होतं बरं? आता जीव हा शिवस्वरूप आहे कळलं की नाही आपल्याला, असं आपण ऐकलं की नाही आता? मग जीवाला शिवस्वरूप त्याचं ज्ञान झालं म्हणजे जीवाच्या ठिकाणी तीन घटक आहेत, त्याच्यात कोण आला? जर त्याने बुद्धीला झालं म्हणावं तर बुद्धी जड आहे, तिथे जड शब्द जाणतो तो जे स्वतःला जाणत नाही दुसऱ्याला जाणत नाही त्याला म्हणायचं जड, स्वतःला जाणत नाही दुसऱ्याला जाणत नाही. म्हणून त्याने बऱ्याच वेळेला सामान्य संसारातल्या लोकांना जड म्हणून म्हणलं. जड म्हणजे जड शब्दाचा अर्थ तो वेडा असा सुद्धा अर्थ करता येतो, जड म्हणजे जो मूर्ख आहे असाही त्याचा अर्थ केला जातो. का बरं? त्याला मूर्ख का म्हटलं सामान्य जीवाला? अहो तो स्वतःलाही ओळखत नाही, त्याला स्वतःचंही स्वरूप माहित नाही, त्याला दुसऱ्याचंही स्वरूप माहित. खर तर मी कोण आहे हा विचार केला पाहिजे, आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा मी कोण आहे याचा विचार केला पाहिजे, त्याच्याजवळ कोणी विचार नाही. आणि जगात त्यांनी सगळे लोक त्यांनी पाहतो आणि हे कोण आहे हे त्याला माहित नाही. खरं तर जन जीव आहो हे देव हे त्याला कळलं पाहिजे, आणि मी सुद्धा देव आहे हे त्याला कळलं पाहिजे, पण हे ज्याला कळत नाही त्याला म्हणायचं जड. म्हणून त्यांनी बुद्धी जड आहे तिला ज्ञान होत नाही. मग चैतन्याला होतं म्हणा, अहो चैतन्य चैतन्यच आहे, ते स्वतःच ज्ञान स्वरूप आहे, त्याला कसं ज्ञान होईल? मग राहता राहिला आभास, मग आभासाला ज्ञान होतं म्हणा. या आभासाच्या सात अवस्था तुम्ही ऐकतात ना सर्व जण, सात अवस्था सांगतो. पहिली अवस्था आहे अज्ञान, दुसरी अवस्था आहे आवरण, तिसरी अवस्था आहे विक्षेप, त्याच्यानंतर परोक्ष ज्ञान, मग त्यांनी अपरोक्ष ज्ञान, मग शोकनाश आणि मग आनंद वाद. बरोबर आहे की नाही? म्हणजे त्यांनी या अवस्थांमधून अशा पद्धतीने आभासाला जावं लागतं, त्याच्या ठिकाणी आहे अज्ञान. कशाचं? मी कोण आहे याचं अज्ञान. हे झालं पहिलं त्यांनी अज्ञान. मग त्याच्यावर त्यांनी महाराज आला आवरण, परमात्मा स्वरूपाविषयी असणार आवरण. काय परमात्मा आहे की नाही जगात? दोन वर्ग आहेत, एक वर्ग असा आहे तो म्हणतो देव तो काय नाही बाबा, याला म्हणायचं आवरण, हे असत्वा बाधक आवरण. आणि दुसरा वर्ग देव मानणार आहे, पण कुठं आहे देव? तो म्हणतो आहे पण माहित नाही कुठे, कोणी म्हणतो वैकुंठात आहे, कोणी म्हणतो स्वर्गात आहे, कोणी आणखी कुठे म्हणतो आहे पण माहित नाही. याला आव्हाना बाधक आवरण म्हणायचं आहे, पण त्याच्यावर आवरण त्याला ते कळत म्हणजे अशा पद्धतीने आवरण आहे. मग विक्षेप, मग अर्थकरणाची चंचलता याला विक्षेप म्हणायचं. आणि मग हे जाण्याकरिता पुढे जाऊन त्यांनी परोक्ष ज्ञान, परमात्मा स्वरूपाचं अस्तित्वाचं ज्ञान याला परोक्ष ज्ञान म्हणायचं. आणि तेच ज्ञान पुढे जाऊन अपरोक्षपणे होतं, ज्या दिवशी देव जगात आहे ही दृढ भावना अंतकरणात आहे आणि देव शोधण्याकरिता निघाला त्या दिवशी त्याला देव कळतो. महाराज म्हणतात देव पहावया गेलो आणि तेथे देवाची ओळख ठेवलो. मी स्वतःच देव झालो, मला विचारांनी कळालं की मीच देव आहे. ज्या देवाला शोधण्याकरिता मी बाहेर फिरतोय तो देव बाहेर नसून माझ्या आत आहे आणि त्यापेक्षा मीच आहे हे ज्या दिवशी कळेल त्या दिवशी अपरोक्ष ज्ञान झालं समजायचं. हे झालं अपरोक्ष ज्ञान. आणि असं अपरोक्ष ज्ञान झाल्याने काय होतं? शोक निवृत्त होतो. जो विचारवान पुरुष आहे हा शोकातून तरून जातो, आत्मविक पुरुष हा त्यांनी शोकातून तरतो असं त्यांनी गीता वर्णन करून सांगते. म्हणून त्यांनी महाराज आत्मस्वरूपाचा बोध प्राप्त झाला, मी ब्रह्मरूप आहे असं ज्ञान प्राप्त झालं की सगळ्या प्रकारचा शोक निवृत्त होतो. आणि शोक निघून गेल्यानंतर जे शिल्लक राहतं त्याचं नाव आहे आनंद, आनंदाबाबतीत त्याचं नाव आहे सुख, म्हणजे त्याला सुखरूप असणारी अवस्था प्राप्त होते. म्हणजे जीव श्री हरीला शोधण्याकरिता निघाला आणि प्रवास करत करत श्री हरीच्या मूळ स्वरूपापर्यंत गेला आणि त्याला कळालं की श्री हरी हा सुखस्वरूप आहे आणि तो श्री हरी त्याने सुखस्वरूप आहे आणि माझही स्वरूप सुखस्वरूप आहे, तो आणि मी दोन नाही एकच आहे. तो जो श्री हरी आहे तोच त्याने माझं खरं स्वरूप आहे. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती देहे उभे मूर्ती विटेवर महत्वाची गोष्ट आहे की नाही? म्हणून त्याने महाराज मी आणि देव दोन नाही, मी तो वासुदेव तत्वता होईल विचारिता आहे ठाऊक सहभागीया संता नाही तुझा आणि कमाता का? मीच वासुदेव स्वरूप आहे, मीच त्यांनी देव स्वरूप आहे, मीच सुख स्वरूप आहे हे ज्या दिवशी कळेल आणि त्या दिवशी खऱ्या अर्थात तो व्यापक बोधावरती अशा पद्धतीने आरोह होईल आणि मग त्यांनी या व्यापक बोधावर आरोह होऊन तर तो त्यांनी अशा पद्धतीने पुन्हा हरि यावर ही पाहता जो माझी या वचनी असता तयार ते माथा मुकुट करेल. मग आत्मस्वरूप जे आहे ते भोगण्याकरिता काय केलं पाहिजे? परत हरीचं नाम, हरीच्या नामानं स्वरूपापर्यंत जावं मी सुखरूप आहे असं कळावं.
तो श्री हरी सुखरूप आहे असं कळावं, आपण दोघे एकच चालत असं तरी कळावं, आणि मग त्याच श्री हरीच आपल्या स्वतःच्या स्वरूपाचं सुख भोगण्याकरिता पुन्हा हरिहरी त्यांनी म्हणावं असं त्यांनी जर तुम्ही म्हणू लागला तर खऱ्या अर्थानं समसुख प्राप्त झाल्या कारणानं तुम्हाला श्री हरीच्या स्वरूपाची समाधी प्राप्त होईल. म्हणून त्यांनी ही अद्वैताची प्रक्रिया कर्मधर्म संयोगाने माझ्या वाट्याला हा अभंग महत्वाची गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये अद्वैत प्रक्रिया वर्णन करून सांगितली. हे अद्वैताचं जे तत्वज्ञान हे सहजासहजी माणसाच्या पदरात पडत नाही, कारण ज्ञान हे बुद्धीला होत असताना पण सामान्य असणारी बुद्धी त्यांनी मला ज्ञानाला सांगू शकत नाही, ती कुशाग्र असली पाहिजे. ती दिव्य असणारी बुद्धी, बुद्धीचे प्रकार आहेत, कुशाग्र बुद्धी आहे, तैल बुद्धी आहे, खगीर बुद्धी आहे, अशी गौरी बुद्धी आहे, शेनी बुद्धी आहे, ते बुद्धीचे प्रकार. म्हणून त्यांनी आपली कोणत्या प्रकारची बुद्धी या प्रकारपासून पाहिलं पाहिजे, महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे त्यांनी कुशाग्र बुद्धी म्हणजे गवताची जी काळी असते ना, त्याचं जे टोक अतिशय सूक्ष्म आहे त्याला कुशाग्र, काही लोक अशी कुशाग्र बुद्धीच्या असतात, काही तैल बुद्धीच्या असतात. एक त्यांनी तेलाचा थेंब मोठ्या विहिरीमध्ये घेऊन टाकावा आणि त्या तेलाच्या थेंबाने त्यांनी मला संपूर्ण विहिरीवरती तरंग यावा, तसं थोडस एखाद्या माणसाला सांगावं त्याला जास्त कळावं त्याची तैल बुद्धी असते. कर्पूर बुद्धी म्हणजे काय, कापडाची त्यांनी मोठी चांगल्या क्वालिटीचं कापड असतं आणि ती दिव्याच्या जवळ न्यावी, दिव्यातर कापडात एवढा अंतर असतो, अंतर असून सुद्धा तो कापूर त्या दिव्याला आपल्याकडे ओढून घेतो, तसं सांगणारा मनुष्य काय सांगतोय त्याचं बोलणं ऐकणाऱ्याला आधीच कळावं, याला कर्पूर बुद्धी म्हणायचं. कर्पूर बुद्धी, त्याच्या पुढे जाऊन अजून एक बुद्धी आहे मला, ती बुद्धी म्हणजे त्यांनी मला मेनी बुद्धी. मेनी म्हणजे काय, मेनवरती त्यांनी घ्यायची, एक दाबण घ्यायचा, त्याच्यात कोण पाय बाहेर काढायचा, मेनाच्या वरतीला छिद्र पडतं ते तेवढंच राहतं. काही लोक असे असतात जेवढं सांगितलं तेवढंच करतात, त्याच्यापेक्षा जास्त नाही कमी नाही, ते छिद्रासारखेच असतात तेवढंच त्यांना कळत. त्याच्यापेक्षा अजून डावलेवर एक बुद्धी आहे, तिचं नाव आहे खोगी बुद्धी. पोत्यातलं धान्य त्यांनी काढून देण्याकरिता ते त्याला जंब्या म्हणतात, त्याचं अजून एक नाव खोगी खोगीर आहे, ते त्यांनी मला जसं खोगीर त्याचं पोवायचं बाहेर काढल्यानंतर धान्य काढून दाखवायचं, ते दाखवल्यानंतर पोत्याचं ते छिद्र पडलेलं थोडं आपोआप पिटून जातं. काही अशा स्वभावाचे लोक असतात, कीर्तनात सांगितलं की कळतं आणि झटकून घरी निघालं की परत मिटून जातं, याला म्हणायचं खोगी बुद्धी. त्याच्यापेक्षा अजून एक बुद्धी आहे, त्याचं नाव आहे गौरी बुद्धी. गौरी बुद्धी म्हणजे काय, गौरी अशी असते जी त्यांनी पेटली तर चांगली चांगली गोष्ट आहे ती पूर्ण पेटून जाते, जर नाही पेटली तर दुःख काय. कायची बुद्धी आहे, किती सांग, दोन तास कीर्तनात काय त्याला सगळे कीर्तन हरिपाठावर सांगितले तरी तो धुपतच राहतो, याचं नाव आहे गौरी बुद्धी. त्याला समजतच नाही काय, याचं नाव आहे गौरी बुद्धी. त्याच्यापेक्षा डावलेवर एक बुद्धी आहे, तिचं नाव आहे शेनी बुद्धी. शेनी बुद्धी हे त्यांनी शहरातली सुनबाई खेड्यात बांधायला गेले आणि स्वयंपाक करायचा होता, सासूबाईने त्यांनी सगळी तयारी करून दिली. आता सुनबाई घरात आल्यानंतर सासूला काही काम राहत नाही, मग ती चक्कर मारून येते, मग ती गेली चक्कर मारायला. सुनबाई सगळं काम करतात असं सगळ्या लोकांना अभिमानाने तिला सांगायचं असतं असं तिच्याकडे काम आलं. आणि मग ती फिरा आल्यानंतर सुनबाईने स्वयंपाक भाजी अर्धी शिजून झाली, अर्धी तशीच राहिली, गोऱ्यात संपून गेली. आता काय करायचं, तिनं विचार केला, आता याच्यात मी काय टाकू, इकडे इकडे पाहिलं रस्त्याने शेण पडलेलं तिला दिसलं, तिनं विचार केला गोऱ्यात ते कशाचे आहेत, शेणाचे आहेत की नाही, मग ते तरी शेण आहे, हे तरी शेणच आहे. मग काय शेण घालून आपण चुलपेट होत होतो ना, काही काही गेली भांड घेऊन गेली, त्यात शेण आहे आणलं आणि पातेलं खाली उतरून ठेवलं, टाकलं शेण चुली, काय होणार आता, ती पेटलेली चूल भिजून गेली. काय ऐकणारे असे लोक असतात की जे सांगणारे चाकर बंद करून टाकतात, शिणी बुद्धीचे लोक. मग कळायचं जर असेल तर तत्वज्ञान करण्याकरिता गरज आहे बुद्धीची, बुद्धी जर नसेल तर तत्वज्ञान कळत नाही. आणि एखाद्याला कळालं सुद्धा बुद्धीच्या बळावरती आणि पुण्य जर नसेल त्याला ते पटत नाही. गुरुजी वर्णन करून सांगायचे, गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर, ज्यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल मोठी गोष्ट आहे. ते म्हणायचे बुद्धी नसेल तर ज्ञान कळत नाही, पुण्य नसेल तर कळालं तरी पटत नाही, आणि अधिकार नसलो माझे सगळं. बुद्धीचं वैभव अन्य कोणत्याही प्रकारचं नसून
केशव राजाच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होणं हेच बुद्धीचं खरं वैभव आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशव राजे सकल सिद्धी म्हणजे परमात्म स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता असावी लागेल बुद्धी, ते त्यांनी पटण्याकरिता असावं लागेल पुण्य, आणि ते ज्ञान झेपण्याकरिता असावं लागेल अधिकार. अनाधिकाऱ्याला ज्ञान समजत नाही ना, तो त्यांनी अनाधिकारीच असतो, त्याला त्यातलं काय माहिती. जसं त्यांनी वकील असेल तर त्याला डॉक्टरचं ज्ञान नाही, तो अनाधिकारी त्याला जर सांगितलं हे बघा आता तुम्ही पण शिकलेले आहात ना, आमचे डॉक्टर काही अजून आले नाहीत, तुम्ही इथे उपस्थित आहात, आमच्या पेशंटला फार त्रास होतोय, होतो वकील साहेब तुम्ही असं करा, एवढे इंजेक्शन तुम्ही टोच. आता तो वकील असला म्हणून काय झालं, त्याला इंजेक्शन द्यायचं ज्ञान आहे का बरं, तो त्याचा अधिकारी नाही. महत्वाची गोष्ट आहे, तात्पर्य अर्थ असंच आहे, अधिकार झाल्याशिवाय ज्ञान कळत नसतं. म्हणून त्यांनी आपला अधिकार झाला की श्रीहरी जो कळतो तो श्रीहरी त्यांनी गुरु रूपाने प्रगट होतो आणि प्रगट होऊन तत्व ज्ञान प्राप्त करून देतो आणि त्या तत्वज्ञानाने त्यांनी महाराज हरिरूप आपल्याला होता येतं. म्हणजे हरी हा सुखरूप आहे. योवय भुमा तत् सुखम नागपे सुखम असते श्रुती वर्णन करून सांगते. भुमा म्हणजे ब्रह्म सुखरूप आहे आणि श्रीहरी हा ब्रह्मरूप आहे, तोच सुखरूप आहे आणि तो श्रीहरी माझं स्वरूप आहे. म्हणजे मी सुद्धा तत्सम सुखरूप आहे, म्हणजे मी सुखरूप आहे, म्हणजे स्वतः सुखरूप आहे असा बोध प्राप्त व्हावा. तो श्रीहरी सुखरूप आहे असा बोध प्राप्त व्हावा आणि सुखरूप होऊन त्यांनी सुखाचं चिंतन करावं तेव्हा काय करेल, त्याचं नाव आहे समाधी. पण त्या श्रीहरीच्या स्वरूपाची समाधी जर प्राप्त करून घ्यायची असेल तर त्याच्यासारखं सुखरूप आधी व्हावं लागेल, समान सुख प्राप्त करून घ्यावं लागेल, तेव्हा समाधीपर्यंत जाता येईल श्रीहरीच्या. हा अद्वैत बोध प्राप्त झाल्याशिवाय त्यांनी सुखात प्रवेश करता येत नाही. आणि म्हणून मौलिक ज्ञानवराने हे प्रकर्षाने सांगावं असं वाटलं आणि अभंगाच्या पहिल्या चरणात ते वर्णन करून समाधी जीवात आणि देवात भेद जो मानतो आहे
आणि त्याला समाधी लागू शकत नाही. म्हणून समाधीला लागली तर कशाने लागेल? अद्वैत भावनेत गेल्यानेच लागेल. म्हणून समाधी हरीची समसुखेन न साधेल जाण द्वैत बुद्धी. ज्याच्या ठिकाणी द्वैत बुद्धी आहे त्याला समाधी साध्य होणार नाही. जो त्यांनी अद्वैत भावनेनं हरीला लावून त्यांनी हरीचं भजन करतोय, शिव भूत्वा स्वामी जे या भूमिकेत जाऊन भजन करतोय, एकदा काय झालं? तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा सांगतोय असा आहे. म्हणजे हे विचारलं पाहिजे भक्ती ना लोकांनी, मग तुम्हाला जागृत केलं पाहिजे. हे बघा, प्रभू रामचंद्र आणि हनुमंतरायांना प्रश्न विचारला, तू कोण आहेस? हनुमंतराय म्हणले, योगा आपण कायम बरोबरच आहोत देवा, काय तुला आज पडलं मला पहा विचारायचं, तू कोण आहेस? आता तू कोण आहेस असं तू विचारतो त्याच गोष्ट खरी आहे, पण तू कोणत्या दृष्टीने विचारतोस हे मला माहित नाही. पण तुझ्या प्रश्नाचं उत्तर मला द्यायचंय, मग मी वेगवेगळ्या दृष्टीने देतो. तुम्ही ऐकताना महत्वाचा मुद्दा सांगतो, ऐका. तीन दृष्टी वापरली. हा, ते म्हणजे तू जर देहदृष्टीने मला विचारत असेल तू कोण आहेस, तर मी तुझा दास आहे. देहदृष्ट्या तुला सोहम, हा मी तुझा दास आहे. तू जर जीवदृष्टीने पाहत असेल तर मी तुझा अंश आहे. ममय अंशो जीवलोके जीवभूत सनातना मन षष्ठाने इंद्रियाने प्रकृती स्थाने दर्शते. म्हणून जीवदृष्टीने जर विचारत असेल तर मी तुझा अंश आहे, आणि आत्मदृष्टीने जर देवा तुम्हाला विचारत असेल तर तू आणि मी एकच आहे. देहदृष्ट्या तुला सोहम, जीवदृष्ट्या तू दंशकम, आत्मदृष्ट्या त्वमेवाहम इति मे निश्चिता मते. माझी मती माझी बुद्धी निश्चित रूपाने मी ठाम केलेली आहे. काय? देहदृष्टीने मी तुझा दास आहे, जीवदृष्टीने जर पाहिलं तर मी तुझा अंश आहे, आणि आत्मदृष्टीने जर पाहत असेल तर तू आणि मी एकच आहे. हा, म्हणून त्यांनी मी आणि देव दोन नसून एकच आहे. हा अभेद ज्याच्या अंतकरणात निर्माण झाला, हा भाव ज्याच्या पोटात निर्माण झाला, तो समाधीपर्यंत जाऊ शकतो. ज्याच्या पोटात द्वैत बुद्धी आहे तो त्यांनी महाराज समाधीपर्यंत जाऊ शकत नाही. म्हणून समाधी हरीची समसुखेन न साधेल जाण द्वैत बुद्धी. ज्याची द्वैत बुद्धी आहे तो समाधीपर्यंत जाऊ शकत नाही. ज्याची अभेद बुद्धी झालेली आहे, जो श्रीहरी समान स्वरूप झालेला आहे, आणि तो श्रीहरीच्या समान समाधीला त्यांनी जाऊ शकतो, समाधी स्वरूपापर्यंत जाऊ शकतो. हा सिद्धांत भाविज्ञानोपरायांनी सहज शब्दात वर्णन करून सांगितलं. म्हणून त्या श्रीहरीचं आपण चिंतन करावं कशानं? आपल्या बुद्धीनं. त्यांनी मला बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप व्हावी आपण आपण, म्हणून बुद्धीनं निश्चय करावा. ते आत्मा आहे जाणता यावं. नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पादकान् न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुता. हे माझं स्वरूप आहे. जायते प्रिय देवा कदाचित नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. शरीराचा नाश झाल्यानं माझा नाश होत नाही असा मी आत्मा आहे, आणि आत्माच ब्रह्मरूप आहे असा अभेद बोध ज्या दिवशी प्राप्त होईल त्या दिवशी त्याने हरिसमान आपण सुखरूप होऊ, आणि असे सुखरूप आपण झाल्यानंतर आपल्याला श्री हरीची समाधी प्राप्त होईल. समाधी हरीची समसुखे वेन अशी प्राप्त होणार नाही. जोपर्यंत तुम्ही समसुख होणार नाही तोपर्यंत प्राप्त होत नाही. म्हणून न साधेला जाण द्वैत बुद्धी. मग आपण काय करावं? आपल्या बुद्धीच्या ठिकाणी हा बोध धारण करावा. बुद्धी मोठी विलक्षण आहे महाराज. बुद्धी ही त्यांनी चंचल असणारी स्त्री आहे. तिला त्यांनी अनंत बुद्धीचे तरंग क्षणक्षणापालटते रंग दरू जाता संग तरतो होय बाधक. म्हणून बुद्धीचे अनंत तरंग आहेत. म्हणून बुद्धीच्या मागे जर त्यांनी वाहत असाल तर त्यांनी बुद्धीच्या प्रवाहात वाहून जाऊ नका. बुद्धीला त्यांनी परमार्थाच्या प्रवाहात आणा. जर तुम्ही तुमची बुद्धी परमार्थाच्या प्रवाहात आणली तर त्या बुद्धीला त्यांनी निश्चय होईल आत्मज्ञानाचा. हा, फक्त आत्मज्ञान व्हावं असं नाही, मी आत्मा ब्रह्मरूप आहे असा बोध प्राप्त व्हावा, आणि त्या श्रीहरीच्या ठिकाणी बुद्धीनं स्थिर व्हावं. हेच बुद्धीचं खरं वैभव प्रमाण होऊन झाले. बुद्धीचे वैभव मान्य नाही तुझे एका केशवराजे सकल सिद्धी. केशवराज नाम परमात्मा, केशवराज नाम श्रीहरी, आणि या श्रीहरीच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होणं आणि त्याचं चिंतन करता करता चिंतने चिंतने द्रुपदा या स्थितीत निघून जाणे हेच बुद्धीचं खरं वैभव आहे. आणि तिनं तिथं त्यांनी स्थिर होऊन कलाकार होऊन जावं हा त्यातला दिव्य भाव आहे. म्हणून त्यांनी दुसरं वैभव बुद्धीचं कोणतंच नाही. मग खरी सिद्धी तर परमात्मा सिद्धी आहे, आणि ती या माध्यमातून बोधाच्या माध्यमातून श्री हरिनाम चिंतनाच्या माध्यमातून प्राप्त होईल. या व्यतिरिक्त असणाऱ्या ज्या भौतिक सिद्धी आहेत त्या सगळ्या उपाधीच आहेत, आणि हरी वाचून त्या सर्व खोल आहेत हे सांगण्याकरिता अभंगाच्या तिसऱ्या चरणात Thank you.
त्या आत्मसिद्धीला प्राप्त करून घ्यावं आणि त्याच्यावरती स्थिर राहावं. आणि ही आत्मसिद्धी प्राप्त न करता जर आपण रिद्धी सिद्धी प्राप्त करून घेण्याकरिता धावपळ करत असलो तर त्याने मला ती फक्त उपाधीच आहे. आणि का उपाधी म्हटलं गेला, परमानंदाच्या ठिकाणी मन न ठेवता रिद्धी सिद्धीच्या ठिकाणी मन ठेवून भटकतो आहे जीव, तो त्याने मला परमतत्वापर्यंत जाऊ शकत नाही, तो समाधीपर्यंत जाऊ शकत नाही. ज्यांना हरीला जाणलंय तो त्याने हरीच चिंतन करतो. महत्वाचा मुद्दा आता सांगतो, काय सांगतो आहे, सगळ्या साधू संतांनी असंच केलं ना, त्या श्री हरी परमात्म्याला जाणलं. कशानं जाणलं? स्वरूपानं जाणलं, आत्मत्वानं. देवाला आपल्यापासून वेगळं ठेवलं नाही, देव आणि मी एकच आहे असा बोध प्राप्त करून घेतला. आणि हा बोध प्राप्त करून झाल्यानंतर देवाचं भजन केलं. शिवभूत्वा शिवमेजे शिव होऊन शिवाचं भजन केलं. मी शिवोनी पांडवा करी तिजे माझी सेवा. भगवान स्वतःच होत हे पांडवा, हे अर्जुना, अरे आधी मी होता आणि मी होऊनच माझं भजन करत. म्हणून त्याने देव झाले आणि देव होऊन देवाचं भजन करत राहिले. हा दिव्य भाव आहे आणि हाच भाव महत्वाचा आहे. त्याचं प्रेमसुख प्राप्त करून घ्यायला, नाही तर फक्त देव झाला आणि देव होऊन जर त्याच भूमिकेत राहिला त्याला जर भजन केलं नाही तर त्याला समाधान प्राप्त व्हायचं नाही. उद्धव त्याने देव झाला, उद्धवाला ज्ञान प्राप्त झालं, आत्मज्ञान. उद्धव त्याने महाराज बृहस्पतीकडे शिकण्याकरिता गेला. भागवतातला प्रसंग सांगतो, हे वृष्णीनाम प्रवरो मंत्रे कृष्णस्य दैतस्तथा शिष्यो बृहस्पते साक्षात उद्धव बुद्धि सत्तमान. बुद्धिमान असणारा उद्धव आहे, हा बृहस्पतीकडून शिकून आलेला आहे, हा ज्ञान संपन्न झालेला आहे. भगवान त्यांनी मथुरेमध्ये आले आणि आल्यानंतर हा शिकून आला गुरु घेऊन, गुरुच्या घरी जाऊन त्यांनी देवलोकात जाऊन शिकून आला बृहस्पतीकडून. आणि आल्यानंतर लागला देवाच्या समोर छाप करून घ्यायला, तो ब्रह्म माया आद्यस्त अधिष्ठान असंभावना विपरीत भावना याच्याशिवाय बोलत नाही, खाली उतरत ना महाराज. तो त्या तत्वज्ञानाच्याच रेंजमध्ये बोलायला, खाली उतरायला तयार नाही. आणि अशी त्याची अवस्था पाहिली हा भगवान हसला, तुम्हाला उद्धवा तू ज्ञानी झाला गोष्ट खरी आहे, तू मनाला पण फार चांगला आहे, पण तुला फुगा मरे ज्ञानाचा, तू वेणकुळी सारखा फुगलास ज्ञानाच्या अभिमान. आणि हा कसा बसलेला आता. आणि महत्वाचा मुद्दा सांगतो, हा ज्ञानाचा अभिमान जर ओसरलाच तर त्याला एकच औषध आहे आणि त्या औषधाचं नाव आहे प्रेम. प्रेमाशिवाय ज्ञानाचा फुगा खाली उतरत नाही महाराज, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून ज्ञानी जरी झाला तरी त्याला फार संकटातून जावं लागतं. मौली म्हणतात, नवल अहंकाराची गोठी विशेषण लगे अज्ञानाची पाठी सज्ञानाची झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. जो ज्ञानी आहे त्याच्या मानगुटावर अहंकार जाऊन बसतो आणि त्याला अनेक संकटांमध्ये येऊन त्याने फिरतो. म्हणून त्याने ज्ञानाचा अभिमान होत असतो. अभिमान नित्य नवा तया माझी, कशा ज्ञानामध्ये अभिमान आहे. म्हणून ज्ञान अशी गोष्ट आहे महाराज, झाली की आपण फार चांगला मृदंग वाजवता येतो. मृदंग वाजवण्याचं काय झालं? ज्ञान. पण मला मृदंग वाजवता येतो याचा जरा अभिमान, असा जर अभिमान झाला तर तो मात्र घातक आहे. पण पुढे आहे महत्वाचा मुद्दा सांगतो, त्याला मृदंग वाजवता येतो आहे आणि मला वाजवता येतो हे त्याला माहिती आहे. पण याचा जो झालेला अभिमान केव्हा जाईल? ज्या दिवशी हा मृदंग मी भगवंताकरता वाजवतोय भगवंताच्या प्रेमात, त्या दिवशी त्या वाजवण्याचा अभिमान शिल्लक राहणार. पण प्रेम जर भगवंताविषयी असलं की अभिमान शिल्लक राहणार. मला बोलता येतं, लोकांच्या समोर मी बोलून 2 तास लोकांना बसून घेऊ शकतो, पण मला अभिमान जर त्यांनी माझा होत असेल तर हा अभिमान त्यांनी जाईल कशानं?
लोकांना कीर्तन सांगण्यापेक्षा देवाला कीर्तन सांगितलं पाहिजे. तुम्ही ऐकता सर्वजण, महत्वाचा मुद्दा आहे. हा, तुम्ही कीर्तन ऐकता तर तुमची रणजवणी करण्याकरिता जर मी सांगत असेल तर मी त्यांनी महामूर्ख आहे, पण माझा भगवान माझ्यासमोर उभा आहे आणि मी त्याची सेवा म्हणून त्यांनी करतो आहे, तुझी सेवा तू करून घे असं म्हणून मी त्यांनी करतो आहे. तर त्याच्या प्रेमात मी त्यांनी अशा पद्धतीने गुंतलो आहे. बाकीच्या या सगळ्या अहंकाराच्या भावना माझ्यापर्यंत येणारच नाही. त्याला एकच कारण मी फक्त प्रेम. फार सुंदर तुम्ही गात आहात. हे गाणं जर त्यांनी मला गाण्याचं ज्ञान आहे, मला त्यांनी गाण्यातले चढ उतार करतात, मला रागरागिने करतात असं जर तुम्हाला वाटू लागलं आणि याचा जर अभिमान झाला तर तो अभिमान कुठेतरी गळतीत नेऊन घाल. पण हे जर गाणं तुमचं भगवंता करता असेल आणि भगवंताला प्रेमानं जर तुमच्या गाण्यातून तुम्ही आरवत असाल तर ते भजन होईल आणि त्याच्यामध्ये अभिमान शिल्लक राहणार नाही. पण प्रेम अतिशय महत्वाचं आहे. हरीच्या नामचिंतनानं काय होईल तर अधिकार होऊन ज्ञान प्राप्त होईल आणि त्या ज्ञानाने पूर्णत्व प्राप्त होईल आणि पूर्णत्व प्राप्त झाल्यानंतर पुन्हा भगवंताचं भजन होईल. उद्धवाला ज्ञान प्राप्त झालं पण अभिमान झाला, गावायचा कसा, पण भगवंताला त्याने मारत पाठवला वृंदावनात. आणि वृंदावनात गेल्यानंतर त्याने सगळ्यांना प्रसंग माहिती, मला सगळा प्रसंग सांगायचा, फक्त आठवण करून द्यायची महत्वाची गोष्ट आहे. त्या गोपिका भगवंताच्या चिंतनात विभोर झाल्या होत्या. उद्धवाला वाटलं सगळ्या आज्ञानी असतील, त्यांना काय करतो म्हणे खेडवळ असणार हे लोक बावळत म्हणे हे सगळे गोपांना आणि या गोपिका त्यांना काय ज्ञान आहे का. मी आलो म्हणे ज्ञान सांगण्याकरिता, पत्र घेऊन आला होता ज्ञान सांगण्याकरिता. आणि मग त्यांनी महाराज त्यांच्या समोर गेला, यमुनेमध्ये स्नान केलं, पितांबर भगवंताचं धारण केला आणि गेल्यानंतर गोपिकांच्या समोर उभा राहिला. गोपिकांना क्षणभर वाटलं का नाही याचा, गोपिका विभोर झाल्या. पण मग नंतर कळालं की हा कन्हैया नसून कन्हैयाचा सेवक आहे, नव्हे त्याचा दूत आहे, हा दूत आलं. मग त्याला पाहून गोपिकांनी बोलण्यास सुरुवात केली. एक गीत गायलं महाराज गोपिकांनी. श्रीमद भागवतात 5 गीत आहेत, फार दशमस्कंदात 5 गोड गीत आहेत. त्याच्यामध्ये गीत आहे त्याचं नाव आहे भ्रमर गीत. 10:05 गोपिका गीत गाऊ लागले. मधुपकित बंधो मास्पृशा हिंसपत्न्या कुच विलुलित माला कुंकुम श्मश्रुवर्ण वहतु मधुपती स्तनमालिनी राम प्रसादम. फार गोड असणारं गीत आहे महाराज हे गीत गोपिकांनी गायलं. गीतामधला भाव सांगतो आहे, गोड आहे बाब असा आहे. गोपिका त्यांनी महाराज त्या उद्धवाला घालून पाडून बोलत होते, त्याला म्हणत होत्या त्याला त्यांनी निमित्त केलं. एक भुंगा समोर कुंकुम कुंकुम करत होता, काळा रंगाचा भुंगा होता, तो एका फुलावर बसला आणि फुलावर बसून त्यांनी फुलातला मकरंद सेवन केला आणि पुन्हा दुसऱ्या फुलावर बसला. त्या भुंग्याला निमित्त करून गोपिका बोलायला लागल्या, भुंग्या तू तुझ्या मालकासारखाच काळा आहेस आणि पुन्हा कपकेस. मधुपती तव बंधो मास्पृशाघ्रिंस पत्न्या कुच विलुलित माला कुंकुम श्मश्रुभिरण. हे मधुप म्हणजे भुंग्या असं म्हणायला सुरुवात केली. काळा आहेस, तुझ्या मालकासारखाच आहेस. तो कन्हैया या वृंदावनात आला. आल्यानंतर त्यांना आम्हाला सगळ्या गोपिकांना वेळ लावलं. आमचं मन त्यांनी अशा पद्धतीनं त्यांना आमच्याकडून हिरावून घेतलं आणि आम्हाला त्यांनी वेळ लावलं आणि आता मथुरेत गेला. मथुरेत जाऊन तिथे लोकांबरोबर ते वेगवेगळ्या करतोय आणि या वृंदावनातल्या सगळ्या लोकांना विसरून गेला. तू भुंग्या जसा त्यांनी एका फुलावर मकरंद सेवन करून झाल्यानंतर दुसऱ्या फुलावर जाऊन बसतो आणि मागच्या फुलाचा विचारच करत नाही, तसाच तो सुद्धा कपटी आहे. कोण कन्हैया सुद्धा बरोबर असं बोलायला सुरुवात केली आणि मग पुढचे मुद्दे सांगायला सुरुवात केली. काय चूक होती त्या बळीची? यानं त्यांनी महाराज त्या बळीला पात्रात नेऊन घातलं. उद्धवाला त्यांनी कळालं अरे बळीला पात्रात घालणार तर वामन आहे, वामनानं बळीला पात्रात घातलं. आणि या गोपिकांना माहिती आहे की हा कृष्णच वामन झाला होता, म्हणजे यांना ज्ञान आहे. मी यांना अज्ञानी समजत होतो, बावळात समजत होतो, यांना माहिती आहे की हाच वामन झाला होता. काय चूक होती त्या शूर्पणखीची? यानं तिचं नाक आणि कान कापलं. हे माहिती हा राम झाला होता. काय चूक आहे म्हणजे त्या वालीची? यानं त्याला लपून बाण मारला. असं ज्यावेळेला गोपिका बोलू लागल्या तेव्हा उद्धवाला कळालं की या गोपिका अडाणी नाहीत, या ज्ञानी आहेत आणि ब्रह्मज्ञानी आहेत. यांना व्यापक असणाऱ्या स्वरूपाचा बोध प्राप्त झालेला आहे आणि व्यापक स्वरूपाचा बोध प्राप्त होऊन सुद्धा या सगळ्या गोपिका रडत आहेत. का रडत आहात याचं कारण उद्धवाला विचारायचं आहे. आणि ते कारण असं आहे की त्या गोपिकांना भगवंताच्या सर्वात्मक भावाचं त्यांनी ज्ञान प्राप्त झालेलं आहे. अभेद स्थितीत गेले आणि अभेद स्थितीत जाऊन या गोपिकांनी पुन्हा भेद शिल्लक ठेवले आहे. कशाकरिता? अरे समसुख होऊन त्यांनी समाधी प्राप्त करण्याकरिता. समाधी हरीची समसुख हे सांगायचं मला महत्वाचा मुद्दा सांगतो. समाधी स्थितीत जर जायचं असेल तर हरिरूप झाल्या गोपिका. हरिरूप झाले जाणणे हर पले नेणं ते गेले हरीचे हे दुसऱ्यांदा हे प्रमाण हरिरूप झाल्या अशा गोपिका त्या कामात उरणारी चित्त विवळते देखावया हरी
गोपिका कामातूर झाल्या, अंतकरणामध्ये काम आहे हरिस्वरूपाला त्यांनी महाराज अशा पद्धतीने पाहण्याचा, आणि अशा कामातून होऊन भगवंताच्या दिशेने गेल्या. खरं तर त्यांनी महाराज कामना वासना वाईट शब्द आहेत, गुंतवणारे शब्द आहेत, पण तरी सुद्धा प्रशंसा केली गोपिकांची साधू संतांनी. ते म्हणतात, धन्य हरिरंगी गुंतल्या वासना उदास त्या सुना गवळ्यांच्या, गवळ्यांच्या सुनाच्या गवळणी आहेत त्या उदास झाल्या, आणि त्यांच्या वासना हरीच्या रंगात रंगून गेल्या, म्हणून त्या धन्यतेला प्राप्त झाल्या. म्हणजे या सगळ्या गोपिकांनी ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलं. लोकांगोकुळेच्या झाले ब्रह्मज्ञान, केल्या वाचून जपतप, जपतप केल्या वाचून त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, आणि ब्रह्मज्ञान प्राप्त होऊन त्यांनी महाराज पुन्हा भगवंताचं चिंतन करू लागल्या. बुद्धवाच्या समोरच गोपिकांनी भगवंताला हाका मारायला सुरुवात केली. एक आधारे थोडासा प्यार दे, चरणो मे बैठा के थार दे. कन्हैया प्रेमप्रवास म्हणल्याबरोबर भगवान प्रत्यक्ष प्रगट झाला. गोपिका भगवंताकडे प्रेम मागू लागल्या, आणि मग त्यांनी भगवान त्याच्यावर रास करू लागला. रास करता करता एकाएकी भगवान अंतर्धान झाला, आणि अंतर्धान झाल्यानंतर त्यांनी मला गोपिका व्याकुळ झाल्या, आणि व्याकुळ होऊन रडू लागले. भागवतकाराने त्यांची अवस्था वर्णन करून सांगितली. कशी अवस्था झाली तुम्ही ऐकतात ना, महत्वाचा मुद्दा सांगतो, ऐका बरं सर्वजण. भागवतात सांगितलं, तन मनस्का तदासलापा तद विचेष्टा तदात्मिका तद्गुणानैव गायंतो नात्मागाराणि सस्मरूपा. तन मनस्का तदासलापा तद विचेष्टा तदात्मिका. गोपिकांची अशी अवस्था झाली, श्री हरीच्या चिंतनामध्ये भगवान तर दिसत नाही, आता काय करावं. हरी 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 म्हणता म्हणता स्वतःच हरिरूप आल्या. आणि हरिरूप म्हणून हरीचं चिंतन करत काय करू लागल्या माहिती आहे. एका गोपीनं दुसऱ्या गोपीला पकडलं, पकडून जमिनीवर पाडलं, तिचं स्तनपान करायला लागली एक गोपी दुसऱ्या गोपीचं. ते म्हणली, तू पुतळा आहेस, मी कृष्ण आहे, तुला मारूनच टाकतो. आता गोपीच म्हणायला लागली, कोण आहे, गोपी आहे. आणि काय म्हणते आहे, मी कृष्ण आहे. कशामुळे म्हणते आहे, अरे हरीचं चिंतन करता करता चिंतने चिंतने तद्रुपता अशी अवस्था निर्माण झाली. तिच्यातली गोपी हरपून गेली, आणि श्री हरी एकटाच शिल्लक राहिला, याचं नाव आहे समाधी. तिला समाधी लागली. म्हणा तन मनस्का तदासलापा तद विचेष्टा, त्याच्यासारखीच क्रिया करायला लागली. एका गोपीनं दुसऱ्या गोपीला पकडलं, तिच्या डोक्यावरच पाय दिला, गोपीच्या डोक्यावर पाय दिला. मी कृष्ण आहे, तू कार्या महासर्प आहेस, अजिबात तिथं थांबायचं नाही. ही स्वतः कृष्णरूप झाली, कृष्णाचं चिंतन करता कृष्ण हा झाली. हा चिंतने चिंतने तद्रूप अवस्था प्राप्त झाली. हरीचं चिंतन करता करता हरिरूप झाली गोपी. दुसऱ्या गोपीला असं म्हणलं आहे, एका गोपीने त्यांनी आपली ओढणी अशी त्यांनी मुक्त आकाशात धरली. बाकीच्या गोपिकांना लवकर या, म्हणजे काय काम आहे, म्हणे असं आहे, मी कृष्ण आहे, गोवर्धन धारण केलाय, माझ्या आश्रयाला या. ओढणी लढली होती, कृष्णरूप होऊन त्यांनी कृष्णीला करू लागली. एका गोपीनं दुसऱ्या गोपीला जवळ बोलावलं, तिच्या खांद्यावर त्यांनी हात ठेवला, स्वतः देवळाच्या उभी राहिली, आणि बाकीच्या गोपिकांना सांगू लागली, मी माझी राधा आहे, मी कृष्ण आहे, मी आता रास करणार आहे, तुम्ही रासलीलेमध्ये सहभाग घ्या, असं सर्वांना सांगू लागली. म्हणजेच गोपिका हरीचं चिंतन करता करता हरिरूप झाल्या. हरीचं जर त्याने आपण चिंतन करू लागलो तर शेवटी काय शिल्लक राहील, तर हरी शिल्लक राहील. हा महत्वाचा विचार. पण गोपिकांना ही दिव्य असणारी अवस्था प्राप्त झाली. मग ज्यांना ही दिव्य अवस्था प्राप्त झाली, ज्यांना श्री हरी परमात्मा प्रत्यक्ष प्राप्त झाला, त्यांना बाकीतल्या त्यांनी भौतिक विश्वातल्या गोष्टींविषयी प्रेम शिल्लक राहील का, अजिबात राहणार नाही. पण रिद्धी सिद्धी निधी अवघेच उपाधी जबत्या परमानंदी म्हणून आहे. ते कोणाच्या भूमिकेत जाऊन म्हणायचं, ते त्या गोपिकांच्या भूमिकेत जाऊन म्हणायचं, की ज्यांना परमात्मा वाचून दुसरं काही शिल्लक राहिलं नाही. पण अशा भूमिकेत त्यांनी आपण निघून जावं, हरीचं चिंतन त्यांनी करावं. ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांनी महाराज भेद शिल्लक ठेवला. अभेद गुणे भेद राखियला अंगी वाढावया जगे प्रेमसुख, प्रेमसुख वाढण्याकरिता अभेद स्थितीत जाऊन भेद शिल्लक ठेवला. ही भेदाची भूमिका अंतकरणामध्ये धारण केली, त्याचं कारण एवढंच आहे की त्यांनी ते सुख अशा पद्धतीने अंतकरणात साठवायचं आहे, म्हणून त्याचं समाधान प्राप्त होत नाही अभेदामध्ये, म्हणून भेद त्यांनी शिल्लक ठेवला. महाराज धर्म गुरु सांगतात, हे अद्वैती तो नाही माझे समाधान. अद्वैती तो नाही माझे समाधान देवा. अरे ते अद्वैत तत्वात मला समाधान प्राप्त होत नाही, मग तुझ्या चरणांची सेवा करण्यात मला समाधान वाटतं. म्हणून नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव आहे, शेकरी मी भक्त असावं आणि तू माझा देव असावास, या भूमिकेत मला त्यांनी घेऊन जा, असं त्यांनी बऱ्याच वेळेला म्हटलं जातं.
म्हणून त्यांनी जाणून नती करी माझे मन तुझी प्रेम पूर्ण देऊन या. जाणावं भगवंताला आणि जाणून नेमती अवस्था प्राप्त व्हावी आणि प्रेमपूर्ण जीवनामध्ये प्राप्त व्हावे भगवंताचं प्रेम आपल्याला कळावं आणि त्या प्रेमामध्ये त्यांनी मला झाली होणं झाली तर चिंतन करायला मिळावं आणि मग जी अवस्था प्राप्त होईल तीच रावाय समाधी अवस्था. आणि ती समाधी अवस्था प्राप्त नंतर रिद्धी सिद्धी या सगळ्या उपाधी वाढतात. परमानंदाच्या ठिकाणी मन स्थिर झालं बाकी त्यांनी या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये प्राप्त होतात. पण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सगळ्या साधू संतांना ही दिव्य अवस्था प्राप्त झाली. सर्व त्यांनी आत्मबोधावर स्थिर झाले आणि आत्मबोधावर स्थिर होऊन त्यांनी महाराज पुन्हा हा भजन भगवंताचा अशा पद्धतीने करू लागले आणि हा भगवान सुद्धा त्यांनी महाराज त्यांच्यावर प्रसन्न झाला. आता आपण सगळे वारकरी पंढरपूरला जाणार आहोत की नाही, मग पंढरपूरला त्यांनी जाणारे जे वारकरी आहेत ना त्या सगळ्या वारकऱ्यांमध्ये त्यांनी अतिशय श्रेष्ठ असणारे सर्वात मोठे महावैष्णव जर कोण असतील तर भगवान शंकर आहेत. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत असं आपण म्हणतो ना, पण गिरिजेचा कांत आहे तो सगळ्यात श्रेष्ठ असणारा ज्ञानी आहे आणि तो ज्ञानी सुद्धा त्यांनी महाराज भगवंताला पाहण्याकरता येतो. तो आताच येतो असं नाही, तो त्यांनी महाराज युग युगांतरापासून त्यांनी भगवंताला पाहण्याकरता येतो. का बरं, तो स्वतः ज्ञानानं परिपूर्ण झालेला आहे. पण ज्ञानानं परिपूर्ण होऊन त्यांनी महाराज त्या स्वरूपाचं सुख भोगण्याकरिता त्याच्या दिव्य प्रेमामधून समाधीपर्यंत जाण्याकरिता हा त्याचा अट्टहास आहे. हा त्यांनी महाराज नरसिंह अवतार भगवंताला धारण केला. गुरुगुरु भगवान करायला लागला सत्ययुगामध्ये. त्यावेळेला सुद्धा शिव भगवान प्रत्यक्ष प्रकट झाले, शांत करण्याकरता गेले. आता त्यांच्याच्यानं तो शांत झाला नाही पण पाहण्याकरता मात्र गेले. त्रेतायुगामध्ये त्यांनी हे राम रूपात प्रकट झाले. भगवान राम रूपात प्रकट झाल्यानंतर भगवान शंकरासारखा ज्ञानी रामरायाला पाहण्याकरता त्यांनी गेला आणि एवढी गर्दी होती. महाराज दशरथाला आनंद झाला, कौशल्याला आनंद झाला, राम त्यांनी प्रत्यक्ष प्रकट झाला, सगळे लोक रामाला पाहण्याकरिता ललायत झाले. पण कोणालाही आतमध्ये प्रवेश नव्हता. अशा या दरवाजे एकच होता, भालदार चौकदार उभे होते आणि तोंड पाहून सोडत होते. हे तोंड पाहून सोडणं म्हणजे काय, ओळखीच्या लोकांनाच आतमध्ये प्रवेश होता, अनोळखी लोकांना प्रवेश नव्हता. नाहीतर जमा झालेले फार होते. मग भगवान शंकर त्यांनी गेले आणि ते अशा पद्धतीने पुढे हे म्हणे कोणालाही सोडत नाही, फक्त त्या लोकांना सोडतात, बाकीच्या लोकांना जाऊ देणार नाही. भगवान शंकराच्या पोटामध्ये तळमळ झाली. महाराज कधी भगवंताला पाहिजे, आता त्यांना काय करायचं शिल्लक राहिलं तुम्हाला तुम्ही सांगा की हरिओम झालेले आहेत की नाही. हरे हरे हरी मंत्र हा शिवाचा तिथे त्यांनी हरे हरे असा मंत्र जपतात. ते मंत्र जपायला हरिरूप झालेले आहेत एवढं त्यांचं त्यांनी वैभव आहे. आणि तरी पण त्यांनी महाराज ललायत झाले आहेत भगवंताला पाहण्याकरता अट्टहास आहे आणि अट्टहासानं जाण्याचा प्रयत्न जाऊ दे ना कोणी. भगवान शंकरानं शेवटी रामाचं रूप धारण केलं, बरं ज्योतिषाचं रूप धारण केलं ज्योतिषी. आणि तेवढ्या गर्दीत आतमध्ये बसायला लागले आणि त्या लोकांना त्यांनी सांगितलं, बघा मी जरी तुमच्या गावात नसलो तरी मला कळालं दशरथाला मुलगा झाला आणि मी त्याचं भविष्य सांगण्याकरता जन्मपत्रिका पाहण्याकरता आलं. हो मला जाऊ दे आतमध्ये. हो म्हणे तू ज्योतिष आहेस ना. हो म्हणे मग जा. मग ज्योतिषाला सोडायला लागले पण एकटे गेले होते भगवान शंकर. काक ऋषुंडी जे नावाचे ऋषी आहेत जे कावळ्याच्या रूपात राहतो ते तपस्वी आहेत त्यांनाही बरोबर नेलं होतं. आता ते आले पण त्यांना सोडायला कोणी तयार नाही. हे काय म्हणे माहिती आहे, मी ज्योतिष आहे गोष्ट खरी आहे पण अनपड आहे, मला लिहिता वाचता येत नाही. आता मला लिहिताच येत नाही. मग ज्योतिष सांगितल्यानंतर मला काही लिहून द्यावं लागेल की नाही त्याची जन्मपत्रिका, मला लिहिता नाही. हा रायटर आहे म्हणून याला त्यांनी पाठवता का बरोबर. हो म्हणे ठीक आहे पाठवा म्हणे त्या. मग भगवान शंकरही घुसले ब्राह्मणाच्या रूपात आणि काक ऋषी ऋषी नाही आतमध्ये दिलं. आतमध्ये दिल्यानंतर ज्योतिष ज्योतिष आहे ज्योतिष सांगण्याकरिता आलो. का सांगतोय कशाकरिता कळतंय ना तुम्हाला. अहो पूर्ण स्वरूपाला प्राप्त झालेला भगवान शिव जो त्यांनी महादेव आहे आणि या महादेवाला सुद्धा सुख प्राप्त करून घेण्याकरिता रामरायांच्या दर्शनाला जावं असं वाटतं आणि भविष्य सांगायचं म्हणून पंचांग समोर मांडलं म्हणे असं नाही सांगता यायचं. बाळाला माझ्या हातात द्या, समसुख झालेले आहेत की नाही, मग समाधीकडे जायचं महत्वाचा विचार आहे. आणि मग त्यांनी अशा पद्धतीने कौशल्यानं प्रभू रामचंद्रांना भगवान शंकराच्या हातात दिलं आणि भगवान शंकरानं त्यांनी प्रभू रामचंद्रांना हातात घेतल्याबरोबर त्यांनी दोघांनाही जे झालं त्याचं नाव आहे समाधी. आणि का झाले असेल, दोघे समसुख आहेत. तो शिव आणि तो हरी भेद नाही, हरिहरा नाही भेद, नका गुरुवार हरिहरा भेद नाही. दोघे समसुख आहेत आणि समसुख आहे आणि एकमेकांच्या समोर आलेले आहेत आणि हर त्यांनी परमात्मा हरीने आपल्या हातात घेऊन बसलेला आहे. तेव्हा दोघांच्याही अंतकरणात सुख झालं, समाधी लागली, दोघांच्याही नेत्रामधून अश्रुधारा वाहू लागल्या या प्रेमाच्या धाऱ्या. पण समाधी जर लागली तर समसुख झाल्याशिवाय लागत नसते. म्हणून हरीची समाधी लागली कोणाला, भगवान शंकराला. आणि हातात रामाला घेतलं, मोठा समाधान त्यांनी प्राप्त झालं. काक भुषुंडीचे होतेच बरोबर. म्हणे पाहता काय, पटकन पायाला हात लावून घ्या. त्यांनी पण पायाला हात लावून त्यांनी नमस्कार करून घेतला, आनंद वाटला.
म्हणजे नरसिंह अवतारात आणि मला शांत करण्याकरिता गेले सत्ययुगात, त्रेता युगामध्ये राम अवतारामध्ये भगवंताच्या दर्शनाकरिता गेले, द्वापर युगामध्ये तोच परमात्मा कन्हैयाच्या रूपाने प्रगट झाला, श्यामसुंदराच्या रूपाने प्रगट झाला. 10 वाजून 20 मिनिटांनी आणि बघा 10 मिनिटावर वापर आता महत्वाची गोष्ट म्हणून घड्याळ पाहून त्याला सांगताय मग वेळ थांबलं चांगलं असतं. महत्वाची गोष्ट आहे त्याला आम्हाला लांबवायची सवय आहे कीर्तन. असा कीर्तनाची गळ झाल्यानंतर अर्धा तास जर नाही लांबून मग बाबा कशाचा. महत्वाची गोष्ट म्हणून शहरातलं कीर्तन आहे, सगळे लोक विचार करतायत की वेळेत कीर्तन झालं पाहिजे, म्हणून आपण वेळेत थांबण्याचा प्रयत्न नक्कीच करूया. लक्षपूर्वक ऐका महत्वाची गोष्ट सांगतो. द्वापर युगामध्ये तो भगवान कृष्ण प्रगट झाला आणि प्रगट झाल्यानंतर त्यांनी भगवान शंकराला पुन्हा त्याला पाहण्याची इच्छा झाली. काय झालं माहितीये, भगवान शंकर त्यांनी अशा पद्धतीने आले, योगी होऊन आले. मला भागवतात हा प्रसंग फार रंगवून आपण पाहतो पण त्याला वेळ असतो, इथे वेळ नाही. आपण तरी सुद्धा ऐका, मला समजसुद्ध सांगायचं शेवटपर्यंत आणि ते त्याने रम्य समाधान कसं प्राप्त होतं या मुद्द्यावर आपण थांबणार आहोत. भगवान शंकरानं राम प्रभूला हातात घेतल्यानंतर काय झालं असेल, रम्य समाधान प्राप्त झालं. महत्वाची गोष्ट आहे, फक्त सत्ययुगात नाही त्रेतायुगात सुद्धा झालं आणि फक्त त्रेतायुगात नाही द्वापरात सुद्धा सुद्धा झालं. कृष्ण रूपाने परमात्मा प्रगट झाला आणि भगवान शंकर पाहण्याकरिता आले. आनंदगावामध्ये त्यांनी आले, महाराज द्वादशीचा दिवस होता आणि आल्यानंतर त्रिशूळ डमरू हातात घेऊन त्यांनी महाराज गदाचर्म व्याघ्रावर सर्वांना भस्म लावलेला आहे आणि अशा अवस्थेत त्यांनी भगवान शंकर आले. पण आले यशोदाराणीच्या दारात वगैरे आहे, बम 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 करतात यशोदाराणी. आल्यानंतर तिने दरवाजा उघडला, कोणतरी बाबा आलेले, बाबा काय पाहिजे तुम्हाला सांगा, मी त्यांनी नंद पत्नी आहे, महाराणी आहे, तुम्हाला जे हवा असेल ते देते, तुम्हाला धन हवा असेल तर देते, वस्त्र आभूषण हवे असतील देते, काय तुम्हाला पाहिजे अन्नदान पाहिजे ते सांगा मी तुम्हाला देते. बाबा म्हणले, आई मला कळालंय तुला मुलगा झाला म्हणून, पण तुझा मुलगा काही सामान्य नाही, आमचा विलक्षण आहे, म्हणून फार दुरून त्यांनी आलो पर्वतात आणि तुझ्या मुलाला पाहण्याकरिता आलो. हे बघ, मला तुझं धन वैभव संपत्ती काहीच नाही, मला जर देणार असशील तर तुझ्या मुलाचं दर्शन घडून दे, एवढंच मला पाहिजे, दुसरं काहीच नको. यशोदा माईने त्यांनी महाराज भगवान शंकराला नखशिखांत पाहिलं, पायापासून मस्तकापर्यंत पाहिलं. ती म्हणली, बाई या बाबाच्या अंगाला सगळ्या अंगाला भस्म लावले आहे, त्याच्यानंतर यानं गदचर्म त्यांनी लावलेला आहे, व्याघ्रांवर त्यांनी याच्या अंगावर दिसतंय, हातात त्रिशूळ डंबू आहे, जटातूट वाढवलेले आहे आणि असा आघोर स्वरूप असणारा हा बाबा आहे, याला पाहिल्यानंतर मलाच भीती वाटते. आणि माझ्या बाळाला जर त्यांनी या बाबाला दाखवण्याकरता आणलं आणि माझ्या बाळानं जर या बाबाला पाहिलं तो जर डचकला तर मग काय करायचं, उद्या डचक दिवा काढत बसण्यापेक्षा आजच माझ्या बाळाला नाही दाखवलेलं चांगलं, असा विचार यशोदेने केला. तिने म्हणून हे बघ पहा, हे बघा बाबा, दुसरं काही मागं मी देतो, फक्त माझा मुलगा मागू तर तो मी तुम्हाला दाखवणारच नाही. हो नाही सुरू झालं, तिनं त्यांनी नकारच देऊन टाकला, म्हणून मी दाखवणार बाबा तुम्ही काय करा. बाबा म्हणले, अगं आई तुझी संपत्ती जर मला हवी असते तर मी मसनवाट्यात कशाला जाऊ पाहिजे असतो, मला जर संपत्तीचा छंद असता तर मी काय स्मशानात राहतो, कुबेरासारखे माझे मित्र आहेत भगवान शंकर त्यांनी कैलास पर्वतात राहतात आणि कैलास पर्वताच्या पायथ्याला अलकापुरी नावाची नगरी आहे, ती कुबेराची नगरी आहे आणि कुबेर हा भगवान शंकराचा सेवक आहे जो राजा आहे माझा धनाचा. मग कुबेरानं त्यांनी मला काय दिलं नसतं भगवान शंकराला, लंका सोन्याची दिली होती कुबेरानं भगवान शंकराला, पण रावणाला दान म्हणून देऊन टाकली मला भगवान शंकरानं दिली रावणाला. महत्वाची गोष्ट आहे, एवढा श्रीमंत असणारा भगवान शंकर मसनवाट्यात राहतो का राहतो त्याचं कारण एवढंच आहे, मला या जगतातलं वैभव नको, रिद्धी सिद्धी निधी आवडीच उपाधी, या सगळ्या उपाधी आहेत मला त्या नको, परमानंदाच्या ठिकाणी मन लागलंय म्हणून या सगळ्या नको वाटतात, मला तुझा मुलगा पाहिजे कारण मला कळलंय देवकी परमानंदम, तो त्यांनी देवकीच्या घरी प्रगट झालेला परमानंद तुझ्या अंगणात रांगतो आहे आणि त्याला पाहण्याकरिता मी आलेलो आहे, मला तो दाखव. तिनं नकार देऊन टाकला, यशोदेने दरवाजा बंद केला. दरवाजा बंद केल्याबरोबर भगवान शंकर त्यांनी रागावले, ते म्हणले काय समजतेस स्वतः, तू देवाची आई झाली म्हणून फार शहाणपणा करतेस, होय आपण पण काय कमी नाही म्हणे, हाट योगी आहे, बम 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 करत त्यांनी इथंच बसेल म्हणे, तिच्या दारात स्थान मांडलं मला तिथंच त्रिशूळ लावलं आणि बसून घेतलं महाराज भगवान शंकर आणि बसून त्यांनी महाराज भगवंताला आळवायला सुरुवात केली. देवा तुझ्या दर्शनाकरिता आलोय, फार दुरून आलो, प्रवास करत आलो, बघ ना भगवान शंकराचं स्वरूप त्यांनी सर्वांना माहिती आहे की नाही, त्यांच्या मस्तकावर गंगा आहे, गंगा हे पावित्र्याचं लक्षण आहे, त्याने जटा धारण केलं हे वैराग्याचं लक्षण आहे, त्याने कपाळाला चंदन लावलं हे शीतलतेचं लक्षण आहे, त्याला तिसऱ्या डोळ्यामध्ये ते ज्ञान स्वरूप आहे, त्यांच्या हातात त्रिशूळ आहे म्हणजे त्रिगुणांवर त्यांनी मात केलेली आहे, त्यांच्या गळ्यात सर्प आहे म्हणजे मृत्यूवर त्यांनी विजय प्राप्त करून घेतलेला आहे, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत की नाही, त्यांच्या हातात डंबू म्हणजे ते निर्भय झालेले आहेत, गदचर्म व्याघ्रांवर परिधान केलं म्हणजे ते शूरवीर झालेले आहेत,
सर्वांगाला भस्म लावलं म्हणजे संसार जाळून मोकळे झालेले आहेत अशी त्यांची अवस्था आहे. संसार जाळून भगवंताच्या भेटी करता आलेले आहेत. यशोदेच्या दारात म्हणजे यशोदाराम भक्ती भक्तीच्या दारात उभे राहिले. एक योगेश्वर त्यांनी महाराज योगेश्वराला पाहण्याकरिता आला आणि योगेश्वराच्या दारात त्यांनी भक्तीच्या दारात येऊन बसला आणि हाका मारू लागला, भगवंता तुझ्या भेटीकरिता अंतकरण व्याकुळ होत आहे, केव्हा भेटशील, केव्हा तुझं दर्शन होईल असं मला झालंय. त्याला भेटण्याकरिता व्याकुळ होऊन भगवान शंकर हाका मारतात, हे प्रभू आपमिलो, 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 प्रभू आपमिलो. हे भगवंता तुझ्या दर्शनाकरिता आलो, तुझं दर्शन कसं होईल, कब होगा काना दर्शन देणार अशी अवस्था निर्माण झाली. भगवान शंकर रडू लागले. महाराज अगदी स्वतः सुखरूप आहे. शंकर शब्दाचा अर्थ काय होतो माहितीये? शम शब्दाचा अर्थ होतो सुख आणि कर म्हणजे करून देणारा. जो दुसऱ्याला सुख करून देणार आहे तो रडतोय. सुखी माणूस रडेल का? नाही. आपण सुखी आहोत का? नाही. आपण सुखी नाही, सुखाची अपेक्षा करतो. मग कोण देतो सुख? जो सुख देणार आहे त्याचं नाव आहे शंकर. जो जगाला सुख देतो तोच रडतो. तर जगात लोक कसे समाधानी राहते म्हणे हा रडतोय. पण का रडतोय? तो त्याने भगवंताच्या भेटीकरता रडतो आहे. काहीच कळवायचं राहिलं नाही. संसाराची दानाधीन करून सर्वांगाला भस्म लावलेला आहे आणि अशा अवस्थेत आहे त्या रडत आहेत. बाहेर रडू लागले बसून भगवंताला कळालं. सकाळपासून कन्हैया सुद्धा रडू लागला घरामध्ये. आईने त्याला समजावून सांगितलं, नाना परी समजावे, ते मागेल ते खाया देते, परी हा रडला राही ना. रडायचं असता मी ना महाराज काही केलं तुम्ही? मग त्यांनी महाराज रडते माझे बाळत आहे, काय करू आता मी रडा? रडायचा थांबत नाही. मग वैद्य आणून पाहिले त्याला, आणखं काय काय करून पाहिलं, पण रडायचा थांबे ना. मग एका गोपीने त्यांनी सहज यशोदेला सांगितले, यशोदे अगं सगळं करून पाहिलं पण बाळ रडायचं थांबत नाही. तू सकाळी आलेला बाबा आहे, संध्याकाळ झाली तरी दारात अजून बसलेलाच आहे. त्याला विचारायचं का तुला बाहेरचं वगैरे काय कळतं का? म्हणून तुम्ही जा विचार म्हणजे बाळ रडायचं थांबत नाही, आता काय करायचं? गोपी धावतच गेली विचारा म्हणे, बाबा आमचं बाळ सकाळपासून रडतं, तुम्हाला बाहेरचं वगैरे काय कळतं का? बाबा म्हणे बाहेरचं काय, मला आतलं सुद्धा सगळं कळतं. मला कळत नाही असं काहीच नाही जगामध्ये, मला सगळंच कळत. म्हणे मग आमचं बाळ रडतंय त्याला शांत करायला, म्हणे मग बाळाला घेऊन या ना. असं म्हणलं गेली यशोदेकडे, म्हणे बाबा म्हणतात बाळाला घेऊन या. यशोद म्हणे चला चला आपण घेऊन. मग सकाळी घेऊन आले असतील काय झालं असतं? पण हे लिहिलं आहे म्हणा, महत्वाची गोष्ट आहे. आणि मग त्यांनी यशोदराणी घेऊन आली आणि दूरच त्यांनी कन्हैयाला दाखवलं. बाबाला म्हणे बाबा बघा आमचं बाळ रडत आहे. बाळ मात्र अजूनही आसपावून लसपावून रडत असतो. ते म्हणे असा आहे, मी डॉक्टर आहे, गोष्ट घरी आहे, पण मला नाडी परीक्षा करावी लागेल. पेशंटला तपासल्याशिवाय कसं काय मी औषध घेऊ शकेल? पण द्या माझ्या हातात पेशंटला, रडत आहे बाळ. असं म्हटल्यानंतर यशोदराणीचा पूर्णपणे नाईलाज झाला आणि यशोदराणीने स्वतःच्या हातानंच कन्हैयाला भगवान शंकराच्या हातात दिले. आणि हातात दिल्याबरोबर मर्यादी नावाचं चंदन आहे, या चंदनाचा एक थेंब त्यांनी उकळत्या तेलात टाकल्यानंतर तेल जसं शांत होतं आणि तसं त्यांनी आस्तावून रस्तावून रडणारा कन्हैया भगवान शंकराच्या हाताचा स्पर्श झाल्याबरोबर एका क्षणात अडायचा थांबला आणि दोघेही एकमेकाकडे पाहू लागले. हरी आणि हर एकमेकाकडे पाहतायत. भगवान श्रीकृष्ण परमात्मा भगवान शंकराच्या मुखारविंदाकडे पाहतोय आणि भगवान शंकर आणि श्रीकृष्ण परमात्माकडे पाहतायत. केवढा दिव्य आनंद झाला असेल देवा. अरे तुझ्या दर्शनाकरिता माझा जीव कासावीत झालाच आहे. अंतकरण व्याकुळ झालं होतं तुला पाहण्याकरता. ते लढाईत मी त्यांनी झालो होतो तुम्हाला प्राप्त झाला. दोघे एकमेकाकडे पाहतच राहिले आणि या पाहण्यातून दोघांना काय झालं त्याचं नाव आहे समाधी. हरीला समाधी लागली आणि हराला समाधी लागली. का बरं? अवधी समसुख झाले म्हणून त्यांनी द्वैत टाकून दिलं म्हणून हरि आणि हर हा भेदच राहिला नाही. आणि मग त्यांना जे प्राप्त झालं त्याचं नाव आहे समाधी. आणि त्या समाधीतून त्यांना जे झालं त्याचं नाव आहे रम्य सुख. दोघाही रम्य सुखामध्ये पदार्पण करून गेले म्हणजे त्यांनी मला समाधी हरीची समसुख वेन समाधी लागली दोघांची का? समसुख झाले म्हणून. ही समाधी द्वैत बुद्धीला लागेल का? न साधेला दान द्वैत बुद्धे. म्हणून द्वैताची बुद्धी ज्याच्या पोटात आहे त्याला हे चालणार नाही, त्याला समाधी लागणार नाही. दोघे एक झाले म्हणून त्यांना समाधी लागली. हा त्यातला दिव्य असणारा भाव आहे. म्हणून त्याने द्वापारयुगातही भगवान शंकर पाहण्याकरिता आले आणि कलियुगामध्ये तोच कन्हैया तोच श्यामसुंदर विठ्ठलवरती उभा राहिला आणि पांडुरंगाच्या रूपाने विठ्ठलाच्या रूपाने विठ्ठलवरती उभा आहे. भारतात अनेक ठिकाणी उभा आहे. तुम्ही ऐकतात ना शेवटचा मुद्दा सांगून मी आता थांबणार आहे. शेवटच्या चरणात प्रवेश करून म्हणजे झालं आपलं काम. तीन चरणात झालेलीच आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. आपल्या भारतामध्ये त्यांनी महाराज भगवंताची अनेक स्थान आहे. अष्टपीठ आहे, आठ पीठ आहे भगवान विष्णूची. आणि आठ पीठांमध्ये त्यांनी महाराज सगळ्यात श्रेष्ठ महापीठ जर कोणतं असेल तर ते पंढरपूर आहे. म्हणून त्याला भगवान शंकराचरणी महायोग पीठ असं म्हटलं.
महायोग पीठे तटे भीमरंगा वरम पुंडरीकाय दातु मुनिसे समागत्य तिष्ठन्त मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. हा त्याला पांडुरंग असं नाव त्यांनी दिलं. हा त्यांनी हिमालयामध्ये उभा आहे त्याचं नाव आहे बद्रीनाथ. हा बद्रीनाथाच्या रूपाने तिथे उभा आहे. हा राजस्थानमध्ये उभा आहे त्याचं नाव आहे श्रीनाथ. हा वृंदावनात उभा आहे त्याचं नाव आहे बाकी बिहारी कृष्णनाथ. हा त्या विमानात द्वारकेत उभा आहे त्याचं नाव आहे द्वारकाधीश. हा जगन्नाथपुरीत आहे त्याचं नाव आहे जगन्नाथ. हा त्यांनी दक्षिण प्रांतात आहे त्याचं नाव आहे बालाजी. आणि हा भारताच्या मध्यस्थानावर उभा आहे त्याचं नाव आहे विठोबा. महाराष्ट्रात त्यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांनी अशा पंढरपूर तालुक्यामध्ये आणि पंढरपुरात उभा आहे जंबो या कृपा माझी पंढरपूर गाव. हा असा त्यांनी या पंढरपुरामध्ये उभा आहे जो कमरे राहत देऊनसाठी अशा पद्धतीने उभा आहे त्याला पाहायला गेलं पाहिजे. म्हणून त्याला पाहण्याकरिता अशा पद्धतीने त्यांनी महाराज भगवान शंकर स्वतः मी तुम्हाला खालची कोणाचीच नाव सांगत नाही. मी तुम्हाला नाव सांगितलं शंकराचं. मी तुम्हाला नाव सांगितलं संकादिकांचं. तुम्हाला नाव सांगितलं शुकाचार्याचं. हे समसुख झाले नाहीत का हरिगुण झाले नाहीत का हरीशी जाणवणे हरीची झाले. दत्तात्रय भगवान आले कपिल भगवान आले हे सगळेचे सगळे शुकाचार्य सरकारी संत सर्वजण आले हे हरिरूप आलेले आहेत. आणि हरिरूप होऊन त्यांनी महाराज हरीचं चिंतन करण्याकरिता आलेले आहेत. समसुख प्राप्त झालेले का आले समाधी प्राप्त करून घेण्याकरिता आले. म्हणून एवढे वारी करत जातात. आपण गेलो पाहिजे की नाही आपणही गेलो पाहिजे. वारी आली ना पंढरीच्या. आज वट सावित्री पौर्णिमा म्हणून घडून आम्ही त्यांनी काय अभंग होता पतिव्रते जैसा भरताराप्रमाण कामा नारायण जैसा तरी आम्हाला वाटलं असा अभंग घ्यायचा आहे. पण गुरुजी म्हणजे अगिरे मग अशी गुरुजी त्यांनी सांगितलं हरिपाठ चालू आहे त्याच्यात हा अभंग आहे. म्हणजे आता आपलं सावित्रीचं आख्यान बंद करून टाका. आता ते सर्वांना माहित आहे असं कधी धरून आपण पुढे चालू आहे असं त्यांनी मला भेटलं. म्हणून त्यांनी महाराज असा अभंग घ्यायचा होता. पण नियम असा आहे वारी जर जवळ आलेली असेल आणि त्यांनी महाराज आपल्याला काही बोलायची संधी प्राप्त झाली असेल तर वारीविषयी बोलत जा. नाही काय तर त्यांनी महाराज अशा पद्धतीने हे सगळे लोक आले आणि एकवित भावनेने आले महाराज भगवंताशी एकरूप होऊन अशा पद्धतीने आले की एकरूपता म्हणजे समसुख होणं. कसे एकरूप झाले जसं पतिव्रतेला भ्रताप्रमाणे तिच्या त्याच्या वाचून तिच्या चित्ताचा दुसरा विषय नाही तसं या सगळ्या भक्तांना त्यांनी महाराज भगवान प्रमाणे त्याच्या वाचून चित्ताला दुसरा विषय नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जगधन माता पिता अशी त्यांची अवस्था आहे. आणि ते भगवंताच्या समोर अशा पद्धतीने गेलेले आहेत आणि तिथे जाऊन त्यांनी महाराज भगवंताचं सुख प्राप्त करून घ्या समसुख होऊन आणि त्याच्याकडे पाहून भगवान शंकर सनकादिक संत शुकाचार्य व्यासदेवजी महाराज आदि जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य या सगळ्या लोकांना त्यांनी महाराज भगवंताचं दर्शन झालं. आणि त्या दर्शनानं जर काय प्राप्त झालं असेल तर त्यांना सर्वांना याच्या दर्शनानं समाधी प्राप्त झाली आणि रम्य समाधानामध्ये ते अशा पद्धतीने निघून गेले. ते रम्य समाधान सर्वांनाच प्राप्त होऊ शकतं. म्हणून मी फक्त तुमच्या समोर सांगतोय असं नाही माझ्या जीवनामध्ये ते रम्य समाधान प्राप्त झालेलं आहे हे मौलिक ज्ञानवरांना जगाच्या समोर सांगायचंय. पण अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये मौलिक स्वानुभव अशा पद्धतीने प्रगट करून सांग. ज्ञानदेवी रम्य रमणे समाधानी आणि म्हणून हरीचे चिंतन सर्व काळ या श्री हरीच्या चिंतनानं त्याचा ध्यास लागल्या कारणानं हरिरूप अवस्था प्राप्त झाली.
त्याच्यात आणि चिंतनाची स्वरूपाची समाधी प्राप्त झाली, रम्य समाधान जीवनामध्ये प्राप्त झालं. म्हणून आता काय करतो आहे, तर हरीचे चिंतन सर्व काळ, सर्व काळ हरीच मी चिंतन करतो आहे, मला ते रम्य समाधान प्राप्त झालं. म्हणून हा त्यातला भाग आहे. पण आपल्या जीवनामध्ये जर रम्य समाधान प्राप्त करून घ्यायचं असलं तर काय केलं पाहिजे, आपण सुद्धा हरिहरी म्हटलं पाहिजे. हे हरिहरी म्हटल्यानं पुण्य प्राप्त होईल, आपण ज्ञानाच्या अधिकारी होऊ, भगवंताला कळेल, तो ज्ञान देण्याकरिता गुरु रूपाने प्रगट होईल, त्याच्या ज्ञानाला आपण कर्तार्थ होऊ आणि मग पुन्हा तेच त्याने सुख भोगण्याकरिता आपण सुखरूप होऊन सुखामध्ये त्याने प्रवेश करू आणि मग आपल्याला समाधीपर्यंत जाता येईल. म्हणून हरिहरी म्हणून पुण्यार्जन केलं पाहिजे, मग पुढच्या प्रवासाला लागलं पाहिजे. म्हणून त्याने आपण काय करावं हे जर करून घ्यायचं असेल तर महाराज द्रौपदामध्ये वर्णन करून सांगतात, हे हरिमुखे म्हणा हरिमुखे हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा. पुण्याची गणना कोणतरी म्हणून आपण जर या स्थितीपर्यंत जाण्याचं ठरवलं असेल तर काय साधन करावं, मुखानं आपण हरिहरी म्हणावं, त्या स्थितीपर्यंत आपल्याला जाता येईल. हा त्यांनी या अभंगाच्या माध्यमातून असणारा संदेश आहे. आणि कोणी सांगितलं आपल्याला तो संदेश, कोणी ज्ञानोबरांनी सांगितलं, त्यांच्यावर आपल्याला उपकार आहेत की नाही, काय दिलं पाहिजे उपकार मुद्रा होण्याकरिता, काहीच देता येत नाही. कोण त्यांचं नाम चिंतन केलं पाहिजे कसं, हे ज्ञानेश्वर